गुड इवनिंग एवरीवन। सो अपन आजपासून जे इंग्लिश वोकॅबलरी आहे ज्याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यामध्ये सर्वात जास्त जी भीती असते ती म्हणजे इंग्रजी शब्द, ज्याला आपण इंग्लिश वोकॅबलरी म्हणतो। ओके, मग आपण काय करणार आहेत, ही जी भीती आहे हे दूर करण्यासाठी आपण काय केलं, काय करूया, हे जे शब्द आहेत टोटल इंग्लिशचे यासाठी आपण काय करूया, डेली एक एक वोकॅबलरीचा टॉपिक फिनिश करूया। जसे की तुम्ही ऐकले असतील वन वर्ड सब्स्टिट्यूशन, ओके, एंटोनिम्स, होमोनिम्स, होमोफोन्स, होमोग्राफ, पॅरॉनिम्स, ॲक्रॉनिम्स, वन वर्ड सब्स्टिट्यूशन तर आजच्या याच्यात घेणार आहे, इडियम्स अँड फ्रेजेस। त्याच्यानंतर आपण जेवढीही वोकॅबलरी असेल आणखी पण राहिलेली एंटोनिम्स सिनोनिम्स सोबत जे आणखी काही असेल ही सर्वच्या सर्व आपण घेणार आहोत। याच्यामुळे पहिले तर हे समजून घ्या तुम्ही, वोकॅबलरी सुरू करण्या अगोदर सर्वात महत्वाचा क्वेश्चन, जेव्हा आपण वोकॅब म्हणजे शब्द शिकायला सुरू करतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची एग्जाम एमपीएससीची असेल आणि एमपीएससी सपोज राज्यसेवा असेल, सेम क्वेश्चन तुम्हाला कंबाईन मध्ये दिसतील, सेम क्वेश्चन तुम्हाला डिपार्टमेंटल पीएसआय ला दिसतील, सेम क्वेश्चन तुम्हाला एमईएसला दिसतील। वोकॅबलरी बद्दल बोलत आहे, तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर कुठलीही एक क्वेश्चन बँक घ्यायची, ओके, कुठलीही एक क्वेश्चन बँक घ्यायची आणि काय करायचं हे सर्वच्या सर्व तुम्ही चेक करायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येणार की आपण जर या सर्व एक्झामची जर वोकॅबलरी प्रॉपर केली तर काय होणार, आपले आपला जो स्कोर आहे वोकॅबलरी मधला तो खूप चांगल्या प्रकारचा येणार। फक्त तुम्हाला एकच फॉलो करायचं आहे, ते म्हणजेच काय, तुम्हाला सर्वात जास्त हे जे काही सर्व एक्झामची वोकॅबलरी आहे व्यवस्थित करायची आहे। तुम्हाला फक्त तुमच्या एक्झाम मधली वोकॅबलरी करून चालणार नाही, 30 एक्झाम मध्ये सेम ॲज इट इज खूप कमी येते, पण दुसऱ्या एक्झाम मधली जी आहे जसं की त्या अल्टरनेटिव्ह ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम मधली कॉपी पेस्ट फक्त वोकॅबलरी होते। आजचं सेशन आपण जे घेऊया यानुसार तुमच्या लक्षात येणार आहे की खरोखर जे मी सांगत आहे यामुळे काय होणार, तुमच्या लक्षात येणार की हीच वोकॅबलरी आपल्या एक्झाम मध्ये येते। आज काय करूया आपण, आज अराउंड आपण 25 to 30 शब्द घेऊया वन वर्ड सब्स्टिट्यूशन, जो आता टॉपिक आहे वन वर्ड सब्स्टिट्यूशन बट इनटू फोर, म्हणजे तुम्ही आज 100+ वर्ड शिकणार आजच्या सेशनमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जवळपास 100+ वर्ड शिकणार हे समजून घ्या। म्हणजे आजचं सेशन तुमच्यासाठी एवढं कामाचं आहे, सर्वांनी जर सगळ्याकडे जो वेळ असेल तुम्ही स्पेशली लेक्चरला बसला असाल तर नोटबुक आणि पेन घेऊन बसा, म्हणजे काय होणार प्रत्येक शब्द शिकत असताना प्रत्येक वर्ड शिकत असताना तुम्हाला त्याचे आणखी मिनिंग्स मिळतील। म्हणजे याचा बेनिफिट काय होईल तुम्हाला, तुम्हाला कुठली एक्झाम असू द्या किंवा टॉकिंग असू द्या कुठल्याही सेन्समध्ये तुमची वोकॅबलरी इथं इम्प्रूव्ह होणार आहे। ओके, चला मग स्टार्ट करूया आजच्या सेशनला आपण। सो आजच्या सेशनमध्ये आपण स्टार्ट करूया वन वर्ड सब्स्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय, हे वन वर्ड काय असतात बरं, ज्याला आपण वन वर्ड म्हणतो की आपण एक शब्द देत असतो कशासाठी, सब्स्टिट्यूशन म्हणजेच काय, त्याचा सब्स्टिट्यूशन म्हणजेच नेमकं काय त्याला एक बघा, जे पूर्ण डेफिनेशन असते त्या पूर्ण डेफिनेशनला आपण एक कॉमन वर्ड घेतो त्याला आपण म्हणतो वन वर्ड, एखाद्या डेफिनेशनला आपण एक वन वर्ड देतो त्याचं एक सब्स्टिट्यूशन घेतो आपण। मग हे आपण आजच्या सेशनमध्ये शिकूया आणि तुम्ही बघाल, नक्कीच बघाल, तुम्ही एक्झाम द्या नका देऊ तुम्ही कुठेही यूज करा हे शब्द तुमच्या खूप कामाचे असतील। चालेल मग स्टार्ट करूया आपण, डिले करू नये आजच्या सेशनला बिकॉज आपल्याला जवळपास 100+ शब्द घ्यायचे आहेत प्रत्येक लेक्चरमध्ये। तुम्हाला मी हा वेळ किती लागेल आय डोंट नो बट मी तुम्हाला 100+ वर्ड करून देणार आहे। ओके, येस रोहिणी मॅम, थँक्यू सो मच रोहिणी मॅम, येस प्रवीण सर, ही सिरीज आपली कंटिन्यू चालणार आहे। ओके, चला बघू आपण आता, आता आजच्या सेशनमध्ये काय घेणार आहोत आपण, वन वर्ड सब्स्टिट्यूशन। मी डायरेक्टली प्रॅक्टिकली विचार करूया आपण इथं, जेवढा विचार करायचा तो डायरेक्टली प्रॅक्टिकली विचार करूया, जेवढे काही क्वेश्चन घ्यायचे आहेत। चला मग स्टार्ट करू आपण, बघा असिस्टंट 2015 हा क्वेश्चन आलेला आहे, मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रिक्स बघा मी काय काय देणार, तुम्हाला ट्रिक्स, कॉमन सेन्स, अंडरस्टँडिंग आणि स्मार्टनेस, बघा या सर्व गोष्टीमुळे तुम्ही आन्सर कसं काढणार हे मी तुम्हाला शिकवणार आहे, की सर्व गोष्टी एकत्र आणून आपलं आन्सर कसं फायनल करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे। चला बघा आता मला काय म्हणायचं आहे, इथं पण गव्हर्नमेंट दिलेलं आहे, बघा इथं पण गव्हर्नमेंट दिलेलं आहे, इथं पण गव्हर्नमेंट दिलेलं आहे आणि इथं सुद्धा गव्हर्नमेंट दिलेलं आहे। आता ट्रिक्स सर्वांनी समजून घ्या, मला ट्रिक्स काय सांगायच्या आहेत सर्वांनी समजून घ्या। ओके, तोपर्यंत बघा सेशन तर सुरुवात झालेली आहे बट सर्वांनी एक काम करा, मी सुद्धा तसा मेसेज टाकतो, तुम्ही पण टाकून घ्या ग्रुपला तुमच्या की सेशन सुरू झालेलं आहे, बिकॉज खूप साऱ्या विद्यार्थ्याला माहित नसेल, काहींना वाटलं असेल 6 वाजता सेशन आहे। ओके, सो
मी काय करेल तुम्हाला ट्रिक्स, प्रत्येक शब्दामध्ये ट्रिक्स प्लस कॉमन सेन्स, अंडरस्टँडिंग, स्मार्टनेस या सर्व बाबतीत तुम्ही उत्तर कसं काढायचं. यस यस पूनम सर, त्यासाठीच असतो रूटवर्ड. खूप सारे वर्ड्स असतात त्यासाठी असतो खूप पॉवरफुल मेथड ज्याला आपण रूटवर्ड म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो रूटवर्ड. याला तुम्ही प्रत्येक एक्झामचा विद्यार्थी रूटवर्डला फॉलो करतो. आणि मी तुम्हाला बुक दाखवलं असेल या पुस्तकामध्ये सर्व काही रूटवर्ड्स आहेत. ओके, हे जे पुस्तक तुम्हाला दिसते या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व रूटवर्ड दिसतील. हे जे बुक दिसत आहे याच्यामध्ये सर्वच्या सर्व रूटवर्ड तुम्हाला दिलेले आहेत. ओके चालेल. येस 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 चालेल. तुमच्या लक्षात आलं वर्ड पॉवर मेड इझी. याच्यामध्ये तुम्हाला सर्व रूटवर्ड दिसतील. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे रूटवर्ड इम्प्रूव्ह करायचे आहेत तर हे ते बुक्स आहे, याच्याद्वारे तुम्ही करू शकता. ओके चालेल, मग स्टार्ट करू आपण. वन वर्डला लिमिटेशन आहे सर, वन वर्डला लिमिटेशन आहे का. बघा प्रत्येक शब्द जो तयार होतो ना तो कुठल्या ना कुठल्या रूटवर्ड पासून होतो. हा मग तुम्ही 80-90% रूटवर्डमुळे काढू शकता. किती? 80-90% तुम्ही रूटवर्डमध्ये काढू शकता. ओके चालेल मग. येस वर्ड पॉवर मेड इझी, याच्यामध्ये सर्व काही आहेत. चला मग स्टार्ट करू आपण, जास्त डिले करणार नाही, आपण स्टार्ट करूया. ओके चालेल. चला आपण विदाउट डिले स्टार्ट करूया. आता गव्हर्नमेंटच्या संबंधित, जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या संबंधित काही वर्ड घेतो, हा कुठला वर्ड घेतो एकदा समजून घेऊया आपण. ओके हा कुठला वर्ड घेतो एकदा समजून घेऊया. ओके यस यस ओके. सो गव्हर्नमेंटच्या संबंधित जर एखादा वर्ड घेतला आपण, गव्हर्नमेंटच्या संबंधित एखादा वर्ड घेतला तो कुठला असेल तो बघा. तो असतो क्रेसी वाला. क्रेसी हा वर्ड विसरू नका. तुमच्या एक्झाम मध्ये हे वर्ड भरपूर येतात. क्रेसी वर्ड आला किंवा आर्की, हे दोन वर्ड कोणी विसरायचे नाहीत. यस हे दोन वर्ड कोणीही विसरू नका. तुमच्या एक्झाम हे रूट वर्ड आहेत. ओके क्रेसी किंवा आर्की याचा मीनिंग होतो काय, कोणा संबंधित, कोणा संबंधित, गव्हर्नमेंट संबंधित. हा जो गव्हर्नमेंट संबंधित वर्ड असतो बघा प्रत्येकाने टिक करून घ्या. तुमच्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला पॉवरफुल मेथड लागत असतील प्रत्येकाने हे टिक करून घ्या. यस गव्हर्नमेंट, जे गव्हर्नमेंटच्या संबंधित असतील त्याला काय म्हणतो आपण, क्रेसी. किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, त्याला आपण म्हणू शकतो एक वर्ड दिलेला आपण, ते म्हणजेच काय, एक प्रकारचं आपण म्हणू शकतो अनार्की, मीन्स आर्की फक्त. ओके गव्हर्नमेंट बाय द पीपल. तुम्हाला आन्सर द्यायचा आहे, ट्राय करा सर्वांनी. तुम्हाला आन्सर माहित असेल तर मी तर ट्रिक्स देणार आहे, डोंट वरी. मी तुम्हाला इथं सर्वांना ट्रिक्स देणार आहे, डोंट वरी. चालेल बघा मग, एक लक्षात आलं, खूप सारे वर्ड असतात. मी तुम्हाला एक वर्ड सांगेबरोबर पाच पाच शब्द सांगणार आहे, एका शब्दासोबत पाच पाच शब्द सांगणार आहे. बघा प्लुटोक्रेसी म्हणजेच काय, प्लुटो म्हणजे नेमकं काय, प्लुटोला मराठी मिनिंग काय होतो नेमका. बघा प्लुटो असतो एक, प्लुटो असतो, मग प्लुटो म्हणजेच नेमकं काय. बघा आणखी एक वर्ड दिसेल तुम्हाला, समोरचाही वर्ड घेणार आहे मी. ओके बघा अनार्की, प्लुटोक्रेसी, मोनार्की आणि एरिस्टोक्रेसी. तुम्हाला असे क्वेश्चन दाखवणार आहे की जे एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रूट वर्ड घेऊन येतात. मग जर का गव्हर्नमेंट बाय द रिच, याचा मिनिंग काय होतो की जे रिच लोक असतात ते जर गव्हर्नमेंट चालवत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण. जर नोबल्स, नोबल्स म्हणजेच काय, धनी व्यक्ती, तेच म्हणणार धनी व्यक्ती, रिच व्यक्ती, त्यांना काय म्हणणार आपण. ओके ऑफिशियल जे तुमचा काय चालवतात, एक प्रकारचे ऑफिशियल्स वाले आहेत. ओके ते जर तुमचा एखादं गव्हर्नमेंट चालवत असतील त्यांना काय म्हणतो आपण. आणि गव्हर्नमेंट बाय द पीपल याला काय म्हणणार, पहिले समजून घ्या. गव्हर्नमेंट बाय द पीपल याचा आन्सर नाही, हे सर्वांनी एकदा समजून घ्या. गव्हर्नमेंट बाय द पीपल, ओके पीपल द्वारे जी गव्हर्नमेंट चालवली जाते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण प्लुटोक्रेसी म्हणणार नाही. बघा इथं पण तो वर्ड आलेला आहे प्लुटोक्रेसी, त्याला म्हणणार नाही. मग प्लुटोक्रेसी इथं पण तुम्हाला दिसतो, मी दोन्ही क्वेश्चन सोबत समजून सांगेल तुम्हाला, दोन्ही क्वेश्चन सोबत समजून सांगणार आहे. बिकॉज इथं रूट वर्ड आहे आणि रूट वर्ड आपण समजून घेऊया कसं तर. बघा मी एक एक शब्दाचा मिनिंग सांगेल तुम्हाला, पहिले समजून घ्या. क्रेसी म्हणजे समजलं तुम्हाला सर्वांना, क्रेसी आणि आर्की या दोघांचा मिनिंग एकदा समजून घेऊया आपण, ज्याला म्हणतो गव्हर्नमेंट संबंधित. मग आता मोनो म्हणजेच काय, मोनो म्हणजे एकच, मोनो म्हणजेच काय एकच, जिथं आपण काय म्हणतो राजा, राजा किंवा राणी, मीन्स किंग ऑर क्वीन जर काय करत असतील, आपलं राज्य चालवत असतील तर त्यांना आपण म्हणतो मोनार्की. काय म्हणायचं, मोनार्की म्हणायचं, एवढं समजून घ्या. मोनार्की म्हणजेच कोण, मी सर्व शब्द तुम्हाला एक्सप्लेन, दोन्ही क्वेश्चन एक्सप्लेन करून देतो, डोंट वरी. पहिले समजून घ्या मला काय म्हणायचं आहे की मोनार्कीचा मिनिंग होतो, मोनार्कीचा मिनिंग काय होतो, जे राजा किंवा राणी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो राजेशाही,
ओके राजेशाही जी असते त्याला म्हणायचं मोनार्की. बट अना म्हणजेच काय, हा जो वर्ड आला अन, हा अन जर आला किंवा हा अन आला किंवा इथं ए आला तर समजून जायचं अपोजिट होते, अपोजिट होते. ओके अरिस्टोक्रेसी, ब्युरोक्रेसी, डेमोक्रेसी, व्हेरी गुड. मोनार्की मीन्स म्हणजे किंग, यस राईट, म्हणजे जे राजाच्या द्वारे किंवा राणीच्या द्वारे जे राज्य चालवलं जाते, जी सरकार चालवली जाते. ओके आणि अनार्की म्हणजेच काय, अनार्की म्हणजे अशी गव्हर्नमेंट जिथं राजा पण नसतो, राणी नसतो, कोणी सरकार नसते. ओके म्हणजे अपोजिट होणार, म्हणजे जिथं गव्हर्नमेंटच नसते, ओके त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं अनार्की, म्हणजे अपोजिट केलं आपण, गव्हर्नमेंट नसतेच असं म्हणायचं. आता प्रश्न उरला इथं प्लुटोक्रेसी म्हणजे नेमकं काय, मग प्लुटोक्रेसी, अरिस्टोक्रेसी, एलिस्टोक्रेसी म्हणजे नेमकं काय होणार, मग एलिस्टोक्रेसी म्हणजे नेमकं काय, बघा इथं एलिस्टोक्रेसी दिलेलं आहे आणि ब्युरोक्रेसी पण आहे, आणखी एक ब्युरोक्रेसी पण असते. म्हणजे प्रत्येकाचा वर्ड जर तुम्हाला समजून घ्यायचा झाला तर हे पण वर्ड बघा, गव्हर्नमेंट बाय द रिच, गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. आता नोबल्स जे चालवतात त्याला म्हणतात अरिस्टोक्रेसी, आला मिनिंग, मी दोन्ही क्वेश्चन प्लस करत आहे, समजून घ्या. अरिस्टोक्रेसी म्हणजे जे कोण चालवते, अरिस्टोक्रेसी म्हणजे जे नोबल्स चालवतात, म्हणजे नेमकं कोण, एक प्रकार नोबल्स म्हणजे नेमकं कोण, येस व्हेरी गुड. तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा, मला आजच्या डेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हेच सांगायचं आहे की तुम्ही एका एका शब्दासोबत पाच पाच शब्द शिकणार. तुम्ही दोन वर्ड झाले म्हणजे तुमचे दहा शब्द होतील, मग तुम्ही बघू शकता हे जे तुम्ही अशी प्रॅक्टिस केली. अनार्की नॉट फॉलो अँड रॉ, फॉलो रुल्स अँड लॉ, व्हेरी गुड विकी सर. अनार्की म्हणजेच काय, जे कुठलाही लॉ गव्हर्नमेंट फॉलो करत नाही, व्हेरी गुड. म्हणजे लक्षात येत आहे तुमच्या, हा रूटवर्ड कोणी विसरू नका. आज मी तुम्हाला रूटवर्ड दिला, कुठला दिला रूटवर्ड, रूटवर्ड बघा सर्वांनी टिक पण करून घ्या. रूटवर्ड आहे तुमचा क्रेसी, क्रेसी आणि आर्की, हे दोन्ही रूटवर्ड सर्वांनी काय करा व्यवस्थित करून घ्या. या रूटवर्डने तुम्हाला 40-40, 50-50 शब्द दिसतील. या रूटवर्डने तुम्हाला 50-50, 40-40 वर्ड्स दिसतील की तुमची इंग्लिश तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे इम्प्रूव्ह करू शकाल इथं. आलं लक्षात? मग पीपलद्वारे चालवणारी काय असते, डेमोक्रेसी. लोकांनी जर राज्य चालवतं तर त्याला डेमोक्रेसी म्हणतात, समजून घ्या डेमोक्रेसी म्हणजेच काय. ओके ऑफिशियल जर चालवतील तर त्याला ब्युरोक्रेसी म्हणतात. ऑफिशियल्स एखादे कोणी ऑफिशियल्स वाले असतील आणि ते जर तुम्हाला काय चालवत असतील, गव्हर्नमेंट चालवत असतील, तर त्याला म्हणायचं काय म्हणायचं, ब्युरोक्रेसी. नोबल जे चालवतात त्याला काय म्हणायचं, अरिस्टोक्रेसी. मग आपल्याला काय पाहिजे होतं, प्लुटोक्रेसी म्हणजेच काय, गव्हर्नमेंट बाय द रिच. जे रिच व्यक्ती आहेत ते जर काय चालवत असतील, रिच व्यक्ती जर आपलं गव्हर्नमेंट चालवत असतील तर त्याला म्हणायचं प्लुटोक्रेसी. आलं लक्षात? सर्वांचे मिनिंग मी तुम्हाला सांगितले, तुमच्या लक्षात आले असतील. यस पूनम मॅम, थँक्यू सो मच. सो आय होप तुमच्या लक्षात येत आहे की आपण कसं ओळखायचं. मी परत एकदा एक्सप्लेन करून देऊ, दहा शब्द बघा. प्लुटोक्रेसी म्हणजेच काय, प्लुटोक्रेसी मीन्स गव्हर्नमेंट बाय द रिच पीपल, गव्हर्नमेंट बाय द रिच पीपल, दॅट इज कॉल्ड प्लुटोक्रेसी. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, नोबल्स म्हणजेच काय, नोबल्स म्हणजेच काय, धनी व्यक्ती पण होतात इथं, धनी व्यक्ती पण होतात, पण जे आपले कोण असतात, पूर्वज असतात, जे आपले पूर्वज असतात त्याच्यापासून. आणखी मला म्हणायचं आहे की माझे फादरचे फादर होते, ते मला राजा करतात, मी आता आणखी दुसऱ्याला राजा करतो, हे तर राजा नाही आहे. एक प्रकारे काय म्हणू शकतो, एक प्रकारे वारस म्हणतो आपण त्याला. त्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या सरकारला आपण म्हणतो अरिस्टोक्रेसी. काय म्हणूया, अरिस्टोक्रेसी म्हणतो आपण तिथं. नंतर बघूया आपण, इथपर्यंत क्लिअर आहे, नंतरचा वर्ड बघूया. आता नेक्स्ट वर्ड काय सांगणार मी इथं, ऑफिशियल्सद्वारे चालवली जाणारी सरकार त्याला म्हणायचं ब्युरोक्रेसी, आणि पीपलद्वारे चालवली जाणारी सरकार त्याला म्हणायचं डेमोक्रेसी. आय होप तुम्हाला सर्व एक क्रेसीचे वर्ड समजत आहेत, हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला इथपर्यंत. पुढचा वर्ड घेऊया मग आता. नेक्स्ट, हे पण वर्ड समजले तुम्हाला की जिथं कोणाची सरकार नसते त्याला म्हणायचं अनार्की. मोनार्की म्हणजेच नेमकं काय, राजेशाही. मग त्यांनी राजेशाही जर विचारलं तर तुम्ही म्हणाल मोनार्की. म्हणजे असे तुम्ही पूर्णच्या पूर्ण शब्द व्यवस्थित करून घ्या. दोन शब्द झाले म्हणजे तुमचे जवळपास 5-10 शब्द इथं होणार आहेत. अरिस्टोक्रेसी म्हणजेच काय, द गव्हर्नमेंट बाय द यु नो नोबल्स. आणि प्लुटोक्रेसी म्हणजेच काय, द गव्हर्नमेंट बाय द रिच पीपल. आय होप तुमचे एवढे वर्ड झाले, तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता मी किती वर्ड करून दिले काउंट करा, 1, 2, 3, 4, मी 4 वर्ड तर इथंच करून दिले तुम्हाला. आणि त्याच्यानंतर बघा इथं प्लुटोक्रेसी अगेन अँड अगेन आहे, म्हणून त्याला आपण रिपीट नाही करू. एक नोबल सांगितला तो पण तिथं होता ऑफिशियल्स. म्हणजे असं पकडून चला, तुमचे 6-7 वर्ड इथं झालेले आहे सर्वांचे, आणि प्लस 2 क्वेश्चन्स. ओके चला, तुमचे काही क्वेश्चन्स डाऊट असले तर विचारत चला, मी तुमचे कमेंट्स पण घेत आहे. नक्कीच कमेंट विचारत चला. ओके कमेंटमध्ये विचारत चला, काही डाऊट्स असला तर. इथपर्यंत क्लिअर आहे, मग चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर थर्ड वरती जाऊया आपण. आता दोन क्वेश्चन मी घेतलेले आहेत बघा, दोन क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. क्वेश्चन नंबर थर्ड घेऊया. काय दिलेलं आहे बरं क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये, आय थिंक पहिला क्वेश्चन राहिलेला इथं. येस क्वेश्चन नंबर थर्ड इथं घेऊया.
डिपार्टमेंटल पीएसआय 2016 चा क्वेश्चन आहे. तुम्ही जर बघितलं तर डिपार्टमेंटल पीएसआय 2016 तुम्ही क्वेश्चन एकदा बघून घ्या. ओके कुठला दिलेला आहे डिपार्टमेंटल पीएसआय 2016 चा क्वेश्चन आहे तुम्ही बघितला असेल इथं तर. चला ठीक आहे मग पुढे जाऊया आपण. तुम्ही सुद्धा आंसर देण्याचा प्रयत्न करा. ओके हां कोणी मला क्वेश्चन विचारला सर आरके मीन्स आरके आणि क्रिसे म्हणजेच काय गव्हर्नमेंट संबंधित. बस एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ते आणखी तुम्हाला डीप मध्ये जाण्याची गरज नाही. काढला मिनिंग तर भरपूर निघतात त्याचे. ओके डीप मध्ये जर काढला तुम्ही एक्झॅक्टली तर यस. चला बघा आता काय म्हणायचं किलिंग. किलिंग साठी जे शब्द येतात ते काय असतात. दरवर्षी तुम्ही बघा राज्यसेवाच्या एक्झाम मध्ये दरवर्षी एक क्वेश्चन तुम्हाला दिसतो. तुमच्यामध्ये जर कोणी राज्यसेवा डिपार्टमेंटल एक्झाम देत असेल कंबाईनवाला एक्झामवाले कोणी असेल इथं बसलेलं तर याच्यामध्ये वर्ड येतो किलिंग. कुठला वर्ड येतो किलिंगवाला वर्ड येतो. म्हणजे सर्व आपण एकदा समजून घेऊया. होमी म्हणजे कोण मानव. होमी म्हणजे मानव. ओके पॅट्री म्हणजे पॅरेंट्स. पॅट्री म्हणजे पॅरेंट्स आई वडील. जेनो म्हणजे जनरेशन. सू म्हणजे स्वतः. असे आपण याला मीनिंग दिले. असे काय दिले आपण इथं मीनिंग दिले. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. काय विचारलं आपण नी एन ॲप टॉप म्हणजे आपल्याला वर्ड घ्यायचा रूट वर्ड साईड. मग साईडवाले सर्व वर्ड आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. साईडवाले जेवढेही वर्ड्स असतात तेवढे कम्प्लीट करायचे आहेत. एक्झाम्पल सांगतो साईड म्हणजे हत्या मर्डर. साईडचा मिनिंग काय होतो मर्डर ऑफ समवन. मर्डर ऑफ समवन दॅट इज कॉल्ड व्हॉट दॅट इज कॉल्ड यु नो साईड. मग कसं मिनिंग काढणार तुम्ही जेनोसाईड. एखादी जनरेशनच संपून टाकणे. एखादा धर्म संपून टाकणे. ओके हिंदू मुस्लिम सिख इसाई आणखी कोणते धर्म असतील त्याच्यामधला एखादा धर्म संपून टाकला जनरेशन संपून टाकली. वी कॅन कॉल इट जेनोसाईड. काय म्हणायचं जेनोसाईड म्हणायचं. जेनोसाईड म्हणजेच काय तुम्ही साईडवरून जर बघितलं तर 100+ शब्द आहेत. किती शब्द आहेत 100+ साईडवरून वर्ड आहेत. मग आता एक्झाम मध्ये आलेले मी तुम्हाला रिलेट करून देण्याचा प्रयत्न करत आहे इथं. ओके बघा मग आता जेनोसाईड म्हणजेच काय होणार. जेनोसाईड म्हणजे जनरेशन संपून टाकणे. सुसाईड म्हणजे स्वतःची हत्या करणे. सुसाईड म्हणजेच काय कोणाचा मर्डर करणे स्वतःचा मर्डर करणे म्हणजे सुसाईड. होमिसाईड म्हणजे मानवाचा हत्या करणे. कुठल्याही मानवाचा तो रिलेटिव्ह आपला असो किंवा नसो कुठल्याही मानवाचा. यस लाईक रोईंग गॅस. रोईंग मॅम ऍब्सोल्युटली करेक्ट. लाईक रोईंग गॅस. रोईंग गॅस नुसार म्हणजे जसं आपण काय करतो पूर्ण जनरेशन संपून टाकतो. चला पुढे जाऊया. नंतर होमिसाईड म्हणजेच कुठल्या तरी मानवाची हत्या. कुठलाही मानव असो त्याची हत्या करणे म्हणजेच काय. यस काश्मीरी पंडित. आता नवा मुद्दा एखादा पंडित जी जात संपून टाकणे एक प्रकारे. येस म्हणू शकता तुम्ही. न्यूज पेपर रिडिंग करत असाल तुम्हाला माहित असेल. ओके चला यस गुड व्हेरी गुड. कमेंट देत चला जे तुम्हाला आयडियाज असतील. पॅट्रीसाईड म्हणजेच काय. पॅट्रीसाईडचे खूप सारे मिनिंग आहेत. एका पॅट्रीसाईडचा मिनिंग होतो आईची हत्या करणे. समजून घ्या आईची हत्या करणे मीन्स द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स मदर. ऑल्सो वी कॅन कॉल इट पॅट्रीसाईड. द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स फादर. ऑल्सो नॉट ओनली फादर. फादर अँड मदर जर दोघांची हत्या केली आपण नाही. फादर आणि मदर दोघांची जरी हत्या केली तरी पॅट्रियट म्हणतो आपण. आणि फॅमिलीची पूर्ण हत्या करून टाकणे तरी सुद्धा पॅट्रीसाईड म्हणतो. पॅट्रीसाईड बघा पॅट्रीसाईडचा इथं मिनिंग काय होतो. पॅट्रीसाईडचा इथं मिनिंग होतो की फॅमिलीची हत्या करणे. एखादं कुटुंब आहे त्या कुटुंबाला संपवून टाकणे. एखाद्या कुटुंबाला जर आपण संपवलं तर काय म्हणायचं पॅट्रीसाईड. इथं किती वर्ड मिळाले तुम्हाला 4 वर्ड मिळाले. बघा पहिल्या अगोदर तुमचे जवळपास 6-7 वर्ड झाले. आणखी 4 वर्ड 10 वर्ड शब्द तुमचे इथंच झाले. सर्व वर्ड तुमचे बघा 3 शब्दामध्येच तुमचे शब्द किती इन्क्रीज झालेले आहेत. साईड वर्ड विसरू नका. डिपार्टमेंटल पीएसआय मध्ये आलेला आहे. याचे भरपूर वर्ड आहेत मी समोर सांगतो तुम्हाला. आणखी क्वेश्चन आलेले आहेत भरपूर. बघा क्वेश्चन नंबर 4th. क्वेश्चन नंबर 4th बघूया जो राज्यसेवा 2017 आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर राज्यसेवा 2017 क्वेश्चन आहे. पॅरेंटल मर्डर. यस व्हेरी गुड प्रमोद सर ॲब्सोल्युटली करेक्ट. पॅरेंटल मर्डर म्हणजेच काय. आई वडिलांची हत्या करणे पूर्ण पॅरेंटची हत्या करून टाकणे. दॅट इज कॉल्ड यु नो व्हॉट पॅट्रीसाईड. गुड व्हेरी गुड. चला मग आता काय करूया आपण. आता आपण बघूया नंतर पण रेजिसाईड कोणत्या एक्झाम मध्ये आलेला आहे. एक्झाम आहे तुमची राज्यसेवा. मग तुम्ही बघू शकता की रेजिसाईडचा मिनिंग होतो राजवध. ओके रेजी म्हणजे राजा असं लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी आपला मेन पर्पज आहे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात कसं राहणार. राजा किंवा राणीची जर हत्या केली तर त्याला रेजिसाईड म्हणायचं. बघा साईड म्हणजे मर्डर हे विसरू नका. हा रूटवर्ड पाठांतर करून घ्या. 100+ वर्ड लर्न होतील तुमचे. 100+ वर्ड लर्न होतील एवढं लक्षात ठेवा फक्त. मला म्हणायचं रेजिसाईड म्हणजेच काय. रेजिसाईड म्हणजे मर्डर ऑफ अ किंग ऑर क्वीन. मर्डर ऑफ अ किंग ऑर क्वीन त्याला म्हणायचं काय रेजिसाईड. मर्डर ऑफ फादर म्हणजेच काय. मी त्याचा अर्थ पण सांगेल तुम्हाला डोंट वरी. मर्डर म्हणजे सी जर म्हणसाल तुम्ही तर सी दिसेल तुम्हाला चौथ्यामध्ये. हे तुमचा आन्सर असेल. पण मी बाकीच्यांचे पण आन्सर सांगणार तुम्हाला. कारण माझा मेन उद्देश आहे की सर्व वोकॅब्युलरी प्रॉपर करून देणे तुम्हाला. मर्डर ऑफ ब्रदर म्हणजेच काय. मग मर्डर ऑफ ब्रदर म्हणजेच काय.
फ्रॅट्री साइड काय म्हणतो आपण, फ्रॅट्री शब्द विसरू नका, फ्रॅट्री साइड म्हणजेच काय, मर्डर ऑफ ब्रदर, फ्रॅट्री साइड. सोरोरी साइड म्हणजेच काय, सोरोरी साइड विसरू नका, सोरोरी साइड याचा मीनिंग होतो मर्डर ऑफ सिस्टर. सोरोरी साइड मर्डर ऑफ सिस्टर, ओके. फ्रॅट्री साइड मर्डर ऑफ ब्रदर. नंतर मर्डर ऑफ फादर असेल तर काय करणार तुम्ही, ओके. फॅक्टरी साइड फक्त, फॅक्टरी साइड, फॅक्टरी साइड बघा, फॅक्टरी साइड आणि फ्रॅट्री साइड दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. फॅक्टरी आणि फ्रॅट्री दोन्ही वर्ड वेगवेगळे आहेत, बघून घेसाल एकदा. त्याच्यानंतर मर्डर ऑफ मदर काय म्हणणार तुम्ही, मॅट्री साइड म्हणू शकता, मॅट्री साइड सुद्धा इथं तुम्ही म्हणू शकता. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, जो साइड वर्ड असतो तुम्ही त्याला जर व्यवस्थित हे केलं तर तुम्ही 100+ वर्ड सुद्धा करू शकता. आणि ही एक्झामची लेवल आहे, मी काही साध्या सुद्धा एक्झाम नाही सांगत आहे, ह्या चांगल्या एक्झाम ज्या असतात तिथे हे क्वेश्चन रिपीट होतात. मग आपल्याला असं वाटतं की नाही सर हेच सांगतात, हेच रूट वर्ड जर तुम्ही विचार फोकस केला, रूट वर्ड भरपूर आहे मी घेणार आहे ते पण आणखी, डोंट वरी, आपल्या पूर्ण सिरीज मध्ये तेच चालेल आता, ओके. पण तुम्ही बघा एकदा की तुम्ही याच्यावर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल, येस पूनम मॅम, ब्रदर इज अ पार्ट ऑफ फॅमिली तर अँसर पॅट्रीसाइड येईल ना, पण यांनी फॅमिली नाही विचारली तुम्हाला, फक्त ब्रदर विचारलं, फक्त ब्रदर. मग काय म्हणणार, फक्त ब्रदर असेल तर फ्रॅट्री साइड, फक्त सिस्टर विचारली सोरोरी साइड, फक्त मदर विचारली पॅट्री साइड, फक्त फादर विचारले फॅक्टरी साइड, फक्त जर विचारलं तर पूर्ण कुटुंबच विचारलं तर तुम्ही पॅट्री साइड म्हणू शकता, ओके. चला मग पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर घेऊया 5th नंबरचा क्वेश्चन. पाचव्या नंबरचा जर क्वेश्चन बघितला, राज्यसेवा 19, मी तुम्हाला परत परत तेच सांगतो, तुम्ही एकदा लक्ष ठेवा, हा राज्यसेवा 17 आहे, हा राज्यसेवा 19 आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही बघू शकता इथं, येस टाइमपास म्हणतात की बॅटरी साइड, येस बॅटरी साइड पण असतो, ओनली बॅटरी साइड मध्ये सर्व झाले. बॅटरी जेव्हा म्हणतो ना आपण, तुम्हाला एक वर्ड देतो इथं, थांबा एक मिनिट करा, फक्त तुम्हाला असं काढायचं आहे. तर मॅट्री बघा, मॅट्री आणि बॅटरी याच्याला संबंध सांगतो तुम्हाला, बॅटरी म्हणजे सर्व झाले. बघा मला काय म्हणायचं आहे, टाइमपास एक नाव दिलेलं आहे त्याच्यासाठी सांगत आहे, बॅटरी म्हणजे पॅरेंटच्या साईडकडे सर्व, म्हणजे वडिलांच्या साईडकडचे, फादरच्या साईडकडचे सर्व, आणि मॅट्री म्हणजेच काय, मदरच्या साईडकडचे सर्व, असं लक्षात ठेवा. पण पॅट्रीचा मिनिंग सर्वच होतो, मग भावाची हत्या, बहिणीची हत्या, आईची हत्या, वडिलांची हत्या, सर्वांचीच हत्या येणार. मदरसाठी काय येणार, यस फक्त मद पॅट्री पण म्हणू शकता तुम्ही इथं, बट स्पेशल वर्ड आहे मॅट्रीसाइड. मॅट्रीसाइड म्हणजेच काय, मग मदरची हत्या करणे. पॅट्रीसाइड म्हणजेच काय, मग वडिलांची हत्या करणे. जर तुम्हाला वेगळं वेगळंच करायचं आहे तर तुम्ही असंही लक्षात घेऊन सांगू शकता, ओके. चला पुढचा क्वेश्चन, ट्रिक्स बघा कशा लागतील. तर मी मला म्हणायचं आहे की तुमची वोकॅब्युलरी कितीही वीक असेल, तुमची वोकॅब्युलरी कितीही वीक असेल तरी कसा आन्सर देता येते मी सांगेल तुम्हाला. तुमची वोकॅब्युलरी किती वीक असू द्या, मला समजत नाही न्यूमिसमॅटिक्स काय असते, मला नाही येत, मला नाही माहीत, नाही माहीत की वर्बेटिम काय होते, मला नाही माहीत, मला नाही माहीत की इनव्हिजिबल काय असते, हे पण मला येत नाही. पण मला माहीत आहे की फॅट्रीसाइड काय असते, मला माहीत आहे की फॅट्रीसाइड काय असते, मला माहीत आहे. मग तुम्हाला जर एवढं जरी माहीत असेल, तुम्हाला एवढं जरी माहित असेल, पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. तुम्ही बघा कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. तर फॅट्रीसाइड म्हणजे मला एवढं समजतं की भावाची हत्या करणे. मग असं बघा कुठे मर्डर आला एवढं बघा तुम्ही फक्त, ओके. येस ओमकार सर, ऍब्सोल्युटली राईट ओमकार सर, येस. सेम क्वेश्चन पॅटर्न तुमचा रिपीट होणार आहे वोकॅब्युलरीचा, सेम पॅटर्न लिहून घ्या तुम्ही, ओके. ओमकार सर बघा, मला एवढं समजते की एचं उत्तर मला एवढं समजते चौथं आहे, बस मला एवढं येते, बाकी काहीच येत नाही. मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे, मी तुम्हाला रूटवर्ड सांगेल, प्लस मी तुम्हाला टेक्निक सांगेल, कॉमन सेन्सनुसार उत्तर कसे काढतात हे सर्व काही सांगेल. फक्त तुम्ही फोकस ठेवा, मला फक्त एकच माहित होतं की पहिल्याचं उत्तर चौथं आहे, याच्यामध्ये मर्डरिंग दिसतो, बाकी मला काहीच येत नव्हतं. एखादा जो कॉमन विद्यार्थी आहे ना तोही आन्सर देऊ शकतो, एखादा कॉमन विद्यार्थी आहे ज्याला इंग्लिश काहीच येत नाही तो सुद्धा आन्सर देऊ शकतो. तुम्ही बघू शकता, त्याला फक्त एवढं समजते की साईड म्हणजे कोणाची तरी हत्या करणे. म्हणजे एचं उत्तर जर चौथं असेल तर एचं उत्तर इथं दिसते, म्हणून आपलं उत्तर तिसरं आहे, पहिलं नाही, दुसरं नाही, चौथं नाही. मला सांगा काय आहे बरं या क्वेश्चनमध्ये, राज्यसेवा 2019 क्वेश्चन आहे. मग तुमच्या लक्षात येत असेल की तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फोकस ठेवायचा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे काय करणार तुम्ही, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इथं स्कोर सुद्धा करू शकाल, ओके. आय होप तुमच्या लक्षात येत आहे. येस येस पूनम मॅम, भूमी अभिलेखला उलट याच्यापेक्षा कमी लेवल असेल, टेक्निकलला थोडी हाय लेवल असेल, म्हणजे ही लेवल असेल टेक्निकलची, भूमी अभिलेखेची याच्यापेक्षा एक वीक लेवल असेल. आलं का लक्षात? चला बघू मग आता आपण, मग आता सर्व शब्द एकदा समजून घेऊ. जरी आपल्याला समजलं की उत्तर तिसरं आहे, पण का बरं आहे, फॅक्टरी साइडचा मीनिंग काय काढला मग आपण, त्याचा काढला की द ऍक्ट ऑफ मर्डरिंग. मग समजून घ्या,
भावाची बहिणीची मग बहिणीसाठी स्पेशल जर वर्ड आला तर सोरोरी साईड पण येतो. म्हणून थोडं थोडं गोष्टी समजून घ्या, पाठांतर करू नका. तुम्ही कितीही डिक्शनरी वापरल्या, तुम्ही डिक्शनरी ओपन केल्या, हा तुम्ही म्हणा नाही सर इथं तर मिनिंग हा आहे, तुमच्या डिक्शनरीमध्ये जरी तो मिनिंग असला आयोग कसा विचारतो याच्यावर तुम्हाला डिपेंड राहावं लागते. हे समजून घ्या आणि तेच आपण इथे शिकत आहोत. ओके, सिस्टरची म्हणजे सोरोरी साईड, भावाची म्हणजे फ्रॅटरी साईड, आणि भावा बहिणीची म्हणजेच तुम्ही फ्रॅटरी साईड पण म्हणू शकता, पॅटरी साईड पण म्हणू शकता, कारण कुटुंब पण येते. ओके, आलं लक्षात. सो सर्व काही डिपेंड राहते आपल्या ऑप्शनवरती. चला मग न्यूमिसमॅटिक्स म्हणजे कोण, न्यूमिसमॅटिक्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल याचं उत्तर तिसरं असेल ते म्हणजे स्टडी ऑफ कॉइन्स. न्यूमिसमॅटिक्स म्हणजे काय होते, स्टडी ऑफ कॉइन्स म्हणजे कॉइन्स, कॉइनचा अभ्यास करणारा, नाण्याचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणायचं, न्यूमिसमॅटिक्स म्हणायचं. हा शब्द आजपासून विसरू नका. जेवढेही मी शब्द देतो तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला 100+ वर्ड देणार आहे, आणि हे 100+ एवढे इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या अपकमिंग येणाऱ्या एक्झाममध्ये बघा 100 मी लिहून देतो. तुम्ही चॅनल अनसबस्क्राईब करून घ्यायचं जर मी जे सिरीज चालू केलेली आहे याच्यामधले जर शब्द तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळाले नाही आपलं चॅनल डायरेक्टली अनसबस्क्राईब करून घ्यायचं तेव्हा. आलं लक्षात. म्हणून सर्वांनी काय करायचं, फोकस ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे शब्द तुमच्या एक्झाममध्ये दिसतील. आलं का लक्षात, कारण मी फक्त भूमी अभिलेख, माडा, एमईएस, राज्यसेवा, कंबाईन, कुठली एक्झाम घ्या तेवढ्यांना मी शिकवत, भरपूर एक्झामला शिकवतो, तर मला माहित आहे हे शब्द रिपीट रिपीट होतात एव्हरी इयर्सला, याचे त्याला त्याचे याला. ओके, चला बघूया आपण आता. सो मला म्हणायचं आहे की न्यूमिसमॅटिक्स म्हणजेच काय, द स्टडी ऑफ कॉइन्स, कॉइनची स्टडी करणारा. मग वर्बेटिम म्हणजेच कोण होणार, वर्बेटिम जर याच्यामध्ये बघितलं तर आपण म्हणतो रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड एक्झॅक्टली, एखादा शब्द एक्झॅक्ट रिपीट करणे, जसाच्या तसा रिपीट करणे. ओके, काय म्हणणार आपण, जसाच्या तसा रिपीट करणे एखादा शब्द, याला आपण म्हणू शकतो, याला काय म्हणू शकतो आपण, वर्बेटियम. बघा विसरू नका, वर्बेटियम म्हणजे, वर्बेटियम म्हणजेच काय, एखादा शब्द ऍज इट इज एक्झॅक्टली रिपीट करणे, तसा तसा सांगणे तो परत परत, त्याला म्हणायचं वर्बेटियम. न्यूमिसमॅटिक्स म्हणजेच काय, स्टडी ऑफ कॉइन्स, आणि फ्रॅटरी साईडचा मिनिंग तर समजलाच आपल्याला. मग इनव्हिन्सिबल म्हणजेच काय, ज्याला आपण हरवू शकत नाही, असा व्यक्ती, असा व्यक्ती ज्याला आपण काय करू शकत नाही, हरू शकत नाही, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं इनव्हिन्सिबल. ज्याला आपण काय करू शकत नाही, हरू शकत नाही, म्हणजे टू स्ट्रॉंग टू बी डिफीट, ज्याला हरवताच येत नाही असा व्यक्ती, ज्याला हरवल्या जाऊ शकत नाही, ज्याला म्हणतात अजिंक्य, ज्याला काय म्हणतो आपण, ज्याला अजिंक्य असं म्हणतो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा समजला असेल, क्वेश्चन नंबर 5 पण घेतला आपण. नी जास्तीत जास्त तुम्ही याच्यावर फोकस ठेवा, आणि मी तुम्हाला सांगत आहे हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. ओके, तुमच्या कुठल्या एक्झाम असू द्या ते रिपीट होतात इकडे तिकडे वर्ड्स, फक्त लेवल कमी जास्त तुम्हाला दिसेल फक्त. चला, डिपार्टमेंटल PSI 2016 चा क्वेश्चन आहे, तुम्ही जर बघितला असेल तर. यस, बघा आता, यस आता काय दिलेलं आहे, इथं गॅमी दिलेला, गॅमी बघा, इथं गॅमी आहे, इथं गॅमी आहे, इथं पण गॅमी आहे. लग्नासंबंधित गॅमी वर्ड आला म्हणजे समजून जायचं लग्नासंबंधित काहीतरी बोलत आहेत. गॅमी म्हणजेच काय, एक रूट वर्ड आहे. आता इथं रूट वर्ड काय काढायचं, तुम्ही रूट वर्ड तुम्हाला फाईंड होणार तो म्हणजे गॅमी. या गॅमीला आपण समजून घेऊया लग्नासंबंधित. काय म्हणणार आपण, लग्न संबंधित, संबंधित असं आपल्याला म्हणायचं. गॅमी जर वर्ड आला तर लग्नासंबंधित काहीतरी येते. ओके, चला बघू आपण आता. लग्नासंबंधित जर आपल्याला बोलायचं आहे तर मोनो, मी तुम्हाला आणखी रूट वर्ड देतो, सर्वांनी रूट वर्ड लिहून घ्या. मोनो म्हणजे एक, कुठेही जर मोनो आला तर त्याचा मिनिंग एक आला पाहिजे. हे रूटवर्ड परत परत रिपीट होतील. तुम्ही मी सांगतो तसा अभ्यास केला ना, वोकॅबलरी मध्ये तुम्ही मास्टर व्हाल. फक्त मी सांगतो तेवढं करा, फक्त अभ्यास करू नका एक एक शब्दाचा, प्रत्येक शब्दाला समजून घ्या. मोनो म्हणजे एक, जर बायो आला, बायो म्हणजे दोन, बायो म्हणजेच काय, दोन, हे रूटवर्ड लिहून घ्या. नंतर आहे पॉली, पॉली म्हणजे अनेक, पॉली म्हणजेच काय होते, अनेक. हे सर्वच्या सर्व रूटवर्ड समजून घ्या, म्हणजे काय होणार, तुम्हाला कसेही क्वेश्चन आले त्याचे आन्सर देता येतील. ओके, चला एक गोष्ट तर क्लिअर झाली इथं, वन थिंग इथं क्लिअर झाली की रूटवर्ड काय मिळालं आपल्याला, गॅमी. गॅमी म्हणजे लग्नासंबंधित. मग मोनो म्हणजे एक, बायो म्हणजे दोन, पॉली म्हणजे अनेक, हे आपल्या लक्षात आलं. ओके, मग त्यानुसार जर आपल्याला आन्सर द्यायचं झालं, मोनोगॅमी म्हणजे जो एकच लग्न करतो, जसं आपल्या इंडियामध्ये एकच लग्न करतात तुम्हाला माहित आहे. ओके, एक लग्न करतो आपण म्हणजेच काय म्हणतो, एक वाईफ असते आपल्याला, एक वाईफ, एक वाईफ जर असेल, एका मेलला एक वाईफ असेल तर आपण म्हणतो मोनोगॅमी. बायोगॅमी म्हणजे डबल लग्न करणे, डबल वाईफ असणे. ओके, दोन वाईफ असणे, त्याला काय म्हणायचं, बायोगॅमी. आणि खूप साऱ्या वाईफ्स असणे, खूप साऱ्या वाईफ्स असणे, त्याला काय म्हणायचं, पॉलीगॅमी. आणि हा जो शब्द दिलेला आहे मॅट्रोमोनी, मॅट्रोमोनी म्हणजे लग्न, मॅट्रोमोनी एक प्रकारचं मॅरेज समारोह किंवा लग्न, त्याला म्हणतो आपण मॅट्रिमोनी. पण समजून जायचं इथं की आपल्याला जे रूट वर्ड जर पॉवरफुल आहेत हे जर समजले तर एक्झामच्या लेवलमध्ये येतात. जसं की डिपार्टमेंटल PSI 2016 क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. येस, मॅट्रिमोनी वेबसाईट सारखं, येस त्यासारखं वाटते, तेच आहे. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया आपण. आता क्वेश्चन नंबर किती घेऊया,
क्वेश्चन काउंट करत चला, क्वेश्चन नंबर सिक्स झाला आपला, म्हणजे तुमचे जवळपास आतापर्यंत मी तुम्हाला 25+ वर्ड सांगितले, मी आतापर्यंत तुम्हाला 25+ वर्ड सांगितले, तुम्ही विचार करू शकता की किती पॉवरफुल हे वर्ड्स आहेत, 20 ते 25+ वर्ड सांगितले मी तुम्हाला, ओके. हे परत परत रिपीट होतील, मी डेली घेणार ना सिरीज मध्ये, परत परत तुम्हाला हे वर्ड दिसतील. पहिलं सेशन आहे, तुम्हाला हार्ड वाटत असेल, पण तुम्ही पूर्ण सिरीज कम्प्लीट कराल ना, तुम्ही म्हणा सर हे 33 वर्ड रिपीट होत आहेत, यस 33 वर्ड रिपीट होत असतात, फक्त तुम्ही या रस्त्यावर नवीन आहात, तुम्ही वारंवार या रस्त्यावर चालाल ना, हे खूप सोपं होणार आहे तुमच्यासाठी. चला पुढे जाऊया. अ पर्सन हु इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड. बघा, ओर किंवा वॉरस, ओर किंवा वॉरस जर एक्झाम मध्ये आला तर खाण्यासंबंधित, काय म्हणतो आपण, खाण्यासंबंधित. हा रूटवर्ड सर्वांनी लक्षात ठेवा, हा रूटवर्ड लक्षात ठेवा. ओर किंवा ओरस जर तुमच्या एक्झाम मध्ये आला, कुठला आला, ओर किंवा ओरस असं जर तुमच्या एक्झाम मध्ये काही आलं तर खाण्यासंबंधित होतो. आणखी एक, हर्ब म्हणजेच काय, हर्ब. कारण म्हणजेच काय, कारण म्हणजेच काय, किंवा कारणी म्हणजेच काय, किंवा आपण असं म्हणणार ओमनी म्हणजेच काय, हे सुद्धा रूटवर्ड आहेत, याचा मिनिंग सुद्धा मी तुम्हाला सांगेल. हे सुद्धा रूटवर्ड आहेत, हे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये येतात. ओमनी म्हणजे सर्वच, सर्वच, सर्व. ओमनीचा मराठी मिनिंग काय होतो, सर्व. कारणी म्हणजेच काय, कारणी म्हणजे मांस, कारणी म्हणजेच काय होते, मांस. हर्बी म्हणजेच काय, हर्बी म्हणजे गवत. हर्बी, हर्बीचा मिनिंग काय होतो, एक प्रकारचं गवत किंवा प्लांट, ज्याला आपण प्लांट म्हणतो, प्लांट, प्लांट खाणे. मग समजून घ्या, मी इथं काय सांगितलं, येस. चला बघा, आता मला काय म्हणायचं होतं समजून घ्या एकदा. हा PSI 2011 क्वेश्चन आहे. आणखी एक रूटवर्ड तुम्ही लिहून घ्या. सो कारणी म्हणजे मास, हर्बी म्हणजे प्लांट, ओमनी म्हणजे सर्वच, ऑलराउंडर, ऑलराउंडर असतो, ओके. सो वर म्हणजेच काय, खाणारा. कार्नी वॉरस म्हणजेच काय होतो, मांस खाणारा. हर्बी वॉरस म्हणजेच काय, प्लांट खाणारा, गवत खाणारा. ओमनी वॉरस म्हणजेच काय, सर्वच खाणारा. मग मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, फक्त मला तुम्हाला एवढंच म्हणायचं, असे रूटवर्ड जर तुम्ही पकडले, तुमची वोकॅबलरी मध्ये तुम्हाला रिमार्केबल चेंजेस दिसेल, ओके. तुमच्या लक्षात येत असेल की मला काय म्हणायचं होतं, मला असं म्हणायचं होतं की अ पर्सन हु इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड, असा व्यक्ती की जो सर्व प्रकारचं अन्न खातो, दॅट इज कॉल्ड व्हॉट, कार्नी, सॉरी काय म्हणणार आपण त्याला, ओमनिवॉरस. कार्निवॉरस फक्त मांस खाणारा, हर्बीवॉरस फक्त काय खाणारा, प्लांट्स खाणारा, पण सर्वच खाणारा म्हणजे ओमनिवॉरस. ओमनीपोटंट म्हणजे काय, ओमनीपोटंट म्हणजे शक्तिशाली, सर्वात पेक्षा ताकदवाला व्यक्ती, ओमनी. म्हणे वर्ड विसरू नका, हे रूटवर्ड तुम्हाला देत आहे. पुढे चालून तुमची इंग्लिश स्ट्रॉंग होणार आहे, तुम्ही जरी माझे सर्वच्या सर्व देतो ते रूटवर्ड राईट करून घेतले तर. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर किती घेऊया आता, 7 घेतला आपण, नी 8 घेऊया आता. क्वेश्चन नंबर 8 ला बघूया आपण, आता काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये. वॉरस, तुम्ही बघू शकता परत वॉरस वर्ड रिपीट झालेले आहेत. ह्युमन इज ओमनिवॉर, यस. टायगर इज कार्निवॉर, व्हेरी गुड पूनम मॅम. पूनम मॅमनी बघा एक कमेंट केलेला आहे की ह्युमन कोण असतो, ह्युमन असतो ओमनिवॉर, टायगर असतो कार्निवॉर, काय अॅनिमल असतात, हर्बीवॉर, ओके. त्या पद्धतीनं आणखी पण बघा, अॅनिमल दॅट फीड ऑन ग्रास, असे अॅनिमल की जे कशावर जगतात, घास, प्लांट, घासवर जगतात किंवा प्लांटवरती जगतात. मग काय म्हणणार त्यांना आपण, त्यांना आपण काय म्हणूया इथं, हे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. बघा, तुम्हाला जर बघायचं झालं याच्यामध्ये खूप रॅपिडली तुम्ही आन्सर देऊ शकता, कसं ते बघा. कारणी म्हणजे सांगितलं मांस, वॉरस म्हणजे खाणारा. ओर किंवा वॉरस शब्द आला तर खाण्यासंबंधित, ओके. कारणी म्हणजे मांस, हर्बी म्हणजे प्लांट, इन्सेक्टी म्हणजे इन्सेक्ट, इन्सेक्ट म्हणजे किडे खाणारा, याला काय म्हणणार आपण, किडे खाणारा. वॉरस म्हणजे खाणारा आणि किडे म्हणजेच काय, इन्सेक्टी वॉरस. असे तुम्हाला 100+ शब्द दिसतील याच्यावरती सुद्धा. हे रूटवर्ड जर तुम्ही प्रॉपर केले तर तुम्ही इंग्लिशमध्ये तुमच्या रिमार्केबल चेंजेस कराल तुमच्या ओकॅबलरी सेक्शनमध्ये, ओके. सो ग्रॅमी म्हणजेच काय, सेम हर्बीचा येतो, ग्रॅमी सुद्धा इथं मिनिंग होतो, आणि इथं मिनिंग कोणता होतो, हर्बी सुद्धा होतो. सो तुम्हाला कमेंट करायचं आहे, व्हॉट डू यू थिंक, विच वन इज करेक्ट, काय वाटते तुम्हाला, कुठला आन्सर करेक्ट आहे, ओके. कार्नी वॉरस म्हणजेच काय, मांस खाणारा व्यक्ती किंवा अॅनिमल. इन्सेक्टिवॉरस म्हणजे किडे खाणारा व्यक्ती किंवा अॅनिमल. मग आता तुम्हाला आन्सर द्यायचं आहे, काय वाटते तुम्हाला कुठला आन्सर असेल, ओके. ट्राय टू गिव्ह मी द आन्सर इफ यू नो द आन्सर, जस्ट ट्राय टू पुट युअर कमेंट इन कमेंट बॉक्स जर तुम्हाला आन्सर माहित असेल तर. यस, काय वाटते तुम्हाला कुठला आन्सर असेल बरं, फटाफट आन्सर देण्याचा प्रयत्न करा, बिकॉज आपला 8 नंबरचा क्वेश्चन आहे, ओके. सर ॲपमध्ये तुमचा कोर्स दिसत नाही, मला डायरेक्टली मेसेज करा, नाही दिसणार सर, मला तसा मेसेज करा की कुठल्या बॅचला तुम्हाला ऍड करायचं आहे, तुम्हाला कुठली बॅच जॉईन करायची आहे, असा मेसेज करा माझ्या नंबरला, तरच तुम्हाला तिथे ऍड केलं जाते. कारण आपण काय करतो, कोर्स डिस्प्ले नाही केलेले आपण, नाही तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला ऍड केला जातो. येस, चला 2 नंबरचं उत्तर आहे, ज्याला म्हणतो आपण हर्बीवॉरस. याचा मिनिंग पण निघतो तोच, याचा मिनिंग पण तोच निघतो, बट त्यांनी आन्सर जे दिलेलं आहे हर्बीवॉरस दिलेलं आहे. आपण असं दोन्ही गांचे आन्सर सेमच आहेत. येस, सेकंड नंबर, व्हेरी गुड एव्हरीवन. दोघांचाही मिनिंग काय होतो बघा, ग्रॅमिनिवॉरस आणि हर्बीवॉरस म्हणजेच काय, हा गवत खाणारा.
फक्त गवत खाणारा प्लांट खाणारा असं जे म्हणतो आपण दोघांमध्ये म्हणू शकतो आपण, या दोघांमध्ये कन्फ्युजन येणार पण दोघांमध्ये डिफरन्स समजून घ्या. या दोघांचा मिनिंग ऑलमोस्ट सारखाच आहे, याच्यातला फरक स्पष्ट तुम्हाला करावा लागेल एवढं समजून घ्यायचं फक्त. दोघांचाही मिनिंग काय इथं सारखाच आहे. ओके, मग चूज कसं करणार प्रश्न आपण येतो. मी तुम्हाला एक सांगेल, लिस्ट बनवा, तुम्ही वॉरची लिस्ट बनवा. हे जर मी तुम्हाला रूट वर्ड दिलं ना, याची लिस्ट सर्व विद्यार्थ्यांनी लिस्ट तयार करा आणि प्रत्येकाने 50-50, 60-60 शब्द काढा. कुठून मिळतील? युट्यूबवरून, तुमच्या युट्यूबवरून मिळतील, तुमच्या यु नो गुगल क्रोमवरून तो मिळतील. गुगलला टाका तुम्ही, सर्वच्या सर्व तुम्हाला शब्द मिळतील. तरी म्हणाल नाही सर आम्हाला नाही मिळत, मग तुमच्यासाठी आपण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ बनवूया, डोंट वरी. ओके, चला क्वेश्चन नंबर 9 बघूया. आता आपण काय म्हणतो बरं क्वेश्चन नंबर 9 एकदा समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 9 आहे, ह्युमन फ्लेश इज कॉल्ड हू, वन हू इट्स ह्युमन फ्लेश, जो फक्त मांस नाही खात. बघा मांस वेगवेगळ्या प्रकारचं असते, मांस वेगवेगळ्या प्रकारचं असते. ग्रॅमिनी म्हणजे पाईक क्रॉप्स. यस ओमकार सर, व्हेरी गुड. म्हणजे हा तुम्ही लिटल डिफरन्स याच्यामध्ये काढला फक्त थोडासा, व्हेरी गुड सर, क्लिअर. बघा आता काय म्हणायचं मला, मला हे म्हणायचं तुम्हाला की इथं जो मांस नाही खाणारा, बघा माणसाचं मांस खाणारा वेगळा असतो, माशांचे मांस खाणारा वेगळा असतो, प्राण्यांचे मांस खाणारा वेगळा असतो, अंडी खाणारा वेगळा असतो, प्रत्येकाला वेगळं नाव आहे. मग इथं सांगितलेलं आहे की असा व्यक्ती की जो काय करतो, जो माणसाचं मांस खातो, काय करतो, जो माणसाचं मांस खातो त्याला आपण काय म्हणतो, कॅनिबल. यस व्हेरी गुड, काय म्हणणार, कॅनिबल म्हणणार. मग आता तुम्ही म्हणणार सर कॅनिबल जर आपण म्हणतो इथं, मग नॉन व्हेजिटेरियन म्हणणार का आपण, नॉन व्हेजिटेरियन कसं म्हणणार, जो माणसाचं हे करतो. तुम्ही आता लगेच कट करणार ना, ओके, तुम्ही याला लगेच कट करणार. आणि तुम्ही इथं काय म्हणणार, तुम्ही इथं म्हणणार एक प्रकारे याचा मिनिंग काय आहे, कॅनिबल. यस, बाकीच्यांनी पण कमेंट देण्याचा प्रयत्न करा. यस व्हेरी गुड, व्हेरी गुड. फॉर एक्झाम्पल हॅनिबल लेक्चर फॉर वाईन सर्फर. येस व्हेरी गुड, बाकीच्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलं. मग काय आन्सर आहे आपलं, फक्त आणि फक्त आन्सर आहे चौथं, बाकी आन्सर काढू नका. कॅनिबलचा मिनिंग होतो असा व्यक्ती की जो माणसाचं काय खातो. तुम्ही बघा याला वॉरस नावाचा वर्ड पण लावू शकता, पण कॅनिबल म्हणजे ओनली. येस विद्या मॅम, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे काय म्हणणार आपण चौथा आन्सर, सेवेज म्हणजेच काय, क्रूर व्यक्ती. जो क्रूर व्यक्ती असतो त्याला काय म्हणायचं, सेवेज. बाकीच्यांनी पण कमेंट करा, खरं खातात का. येस येस, माणसाचे व्यक्ती ते आपलं खरं खातात खोटं खातात आपल्याला त्याच्यावर डिस्कस नाही करायचं, बट असतात असं. आपण काय म्हणणार, असे असतात. ओके, मग आपण एवढ्या डीप मध्ये जाणार नाही, खरं खातात नाही खात, बट जो असला खाणारा आपण त्याला काय नाव दिलं, त्याला नाव दिलं आपण एक प्रकारचं, ते म्हणजेच कॅनिबल. आलं लक्षात? चला मग मी प्रत्येकाचा मिनिंग सांगतो. सेवेज म्हणजेच काय होतो, क्रूर व्यक्ती ज्याला दया नाही राहत, जो रानटी व्यक्ती असतो, रानटी दया नाही, त्याला काय म्हणायचं, सेवेज म्हणायचं. नोमॅटिक म्हणजेच काय, भटकी जमाती, जो लोक भटकत राहतात फक्त एका ठिकाणी थांबत नाहीत, भटकत राहतात, सेवेज म्हणजे जंगली. यस जंगली रानटी म्हणू शकतो आपण, राईट. ओके, नोमॅटिक म्हणजेच काय, नोमॅटिक म्हणजेच ते काय करत राहतात, नेहमी ते काय करत राहतात, एका ठिकाणी थांबत नाही. भटकी जमाती जी असते म्हणजे आज ते नाशिकला आहेत, उद्या पुणेला असतील, नंतर ते मुंबईला असतील राहायला, म्हणजे ते एका ठिकाणी राहत नाही. जे भटक्या जमाती असतात त्यांना म्हणतो आपण. नरभक्षक म्हणजेच काय, कॅनिबल. कॅनिबल म्हणजेच नरभक्षक असं आपण म्हणतो. आलं लक्षात? येस व्हेरी गुड, खूप सारे विद्यार्थ्यांनी मला करेक्ट आन्सर दिलं. या पद्धतीने सर्वांनी ट्राय करा, म्हणजेच काय होणार, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कमेंट देण्याचा प्रयत्न केला तर मला सुद्धा समजते की तुम्ही काय करतात, सोबतच कमेंट देतात. येस व्हेरी गुड, चला पुढे जाऊया. येस, ॲनिमल लिव्हिंग इन फ्लॉक्स, असे पक्षी, असा प्राणी, असा प्राणी की जो कशामध्ये राहतो. येस रॉंग टर्न. येस त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही. चला बघा आता काय म्हटलेलं आहे आपण, नेहमी फ्लॉक्स, जो फ्लॉक करून राहतो. फ्लॉक करून म्हणजे समजते का, फ्लॉक करून म्हणजे सोबत सोबत, म्हणजे ज्याला एकटं राहणं आवडतच नाही, ज्याला ग्रुप करूनच, असा प्राणी की जो ग्रुप करून राहतो, असा प्राणी की जो काय करून राहतो, ग्रुप करून राहतो, त्या प्राण्याला आपण काय म्हणतो, ग्रुप करून राहणाऱ्या प्राण्याला आपण काय म्हणतो, हे आपल्याला सांगायचं आहे. चला तुम्ही पण कमेंट देण्याचा प्रयत्न करा, काय म्हणूया बरं. एम्पीबियन्स म्हणजेच काय, एम्पीबियन्स म्हणजे द अॅनिमल विच लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. द अॅनिमल विच लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, असा प्राणी जो पाण्यामध्ये पण राहतो, वॉटरमध्ये पण राहतो. ओके, वॉटरमध्ये पण राहतो, म्हणजे असा प्राणी की जो पाण्यामध्ये राहतो. मी तर लिहून देतो तुम्हाला. ओके, पाण्यामध्ये पण राहत आहे आणि जमिनीवर पण राहत आहे. जमीन या दोन्ही गोष्टीवर जर राहत असेल तर त्या प्राण्याला म्हणायचं एम्बिवॉरस. आलं का लक्षात, एम्बिवॉरस म्हणायचं किंवा ॲम्बिशियस म्हणायचं. इथं काय म्हणणार आपण, हा जो वर्ड आहे एम्बी, बघा मी जेवढे वर्ड सांगेल, सोशायबल सेकंड नंबर. ओके, तुम्ही असं देता उभयचर. हा येस उभयचर म्हणतो आपण त्याला. एमपीबीएस, सॉरी एमपीबीएस आहे, ॲम्बिशियस नाही आहे, एमपीबीएस. तो ॲम्बिशियस वेगळा असतो. एमपीबीएस म्हणजेच काय,
एमपीबीएस म्हणजे उभयचर, प्राण्यामध्ये पण राहणारा आणि बाहेर पण राहणारा. नंतर बघा सोसायबल म्हणजेच काय, ओके सोशल तर म्हणणार नाही, सामाजिक. सोशल बघा, सोशलचा मीनिंग होतो सामाजिक, हा वर्ड लगेच कट करा. याचा मीनिंग होतो सामाजिक, सोशल म्हणजे सामाजिक. पण सोसायबल म्हणजेच काय, एखादा प्रेमळ व्यक्ती, ओके ग्रुप करून राहणारा व्यक्ती. पण तो व्यक्ती असेल मग, इथं ॲनिमल विचारलं स्पेशली. इथं बघा आपल्याला जर मॅन विचारलं असतं, ह्युमन विचारलं असतं, तर आपण सोसायबल उत्तर दिलं असतं. पण त्याने ॲनिमल विचारलं आणि फ्लॉक दिला, त्याने काही ग्रुप नाही दिला, त्याने फ्लॉक दिला, म्हणून आपण म्हणणार ग्रेगेरियस. ग्रेगेरियस म्हणजेच काय, जो ग्रुप करून राहतो प्राणी, असा प्राण्याला आपण म्हणतो ग्रेगेरियस. पण आपण कुठलं उत्तर दिलं असतं, सेकंड सुद्धा दिलं असतं, पण केव्हा दिलं असतं, जर ॲनिमलच्या ठिकाणी ह्युमन असता आणि फ्लॉकच्या ठिकाणी तिथं ग्रुप असता तर. हे थोड्या थोड्या गोष्टी समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कसाही वर्ड आला तर आन्सर देता आला पाहिजे. ओके चला समोरचा क्वेश्चन घेऊया. समोरचा क्वेश्चन बघा, आता आपण क्वेश्चन नंबर किती घेतला, 10 घेतला. जवळपास तुमच्या लक्षात आलं असेल आपण 40-50 शब्द आतापर्यंत घेतले. तुमच्या लक्षातही नाही आलं पण 40-50 शब्दावर आपण प्रॅक्टिस केली. हे लेक्चर तुम्ही वारंवार बघा, तुमच्या लाईफ टाईमसाठी वर्ड लक्षात आले पाहिजे. हे तर रूटवरची टेक्निक आहे, पण माझ्याकडे मी दुसरे व्हिडिओ बनवणार आहे, तिथं व्हिडिओ बनवणार आहे, तरी क्वेश्चन नाही घेणार. मी तुम्हाला हे शिकवणार की शब्द कसे लक्षात ठेवायचे, शब्द लक्षात कसे ठेवायचे, याच्यावर स्पेशल लेक्चर असेल आपलं. ओके चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 11 काय बरं दिलेला, क्वेश्चन नंबर 11 मध्ये समजून घेऊ आपण. क्वेश्चन नंबर जर 11 बघितला तर काय दिलेला बघू आपण इथला. यस, प्रत्येकाने अजून लाईक केलं असेल कमेंट, आपल्या सेशनला लाईक करून घ्या, कारण काही विद्यार्थी विसरून जातात मधातच. ओके चला बघू आपण आता काय विचारलं त्यांनी. त्यांनी असं विचारलं, वन हू हेट्स वुमेन, असा व्यक्ती की जो स्त्रियांना काय करतो, हेट करतो. असा व्यक्ती जो स्त्रियांना हेट करतो, ओके त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण बघा. आता जो स्त्रियांना हेट करतो, मी प्रत्येक शब्दाचा मीनिंग सांगतो तुम्हाला, प्रत्येक शब्दाचा मीनिंग सांगणार आहे. डोंट वरी. सॅडिस्ट म्हणजे दुःखी व्यक्ती, कट करा. ओके सॅडिस्ट म्हणजेच काय, दुःखी व्यक्ती, असं काही म्हणणार नाही आपण. तुमच्या समोर आहे आता मिसो, काय वर्ड दिलेला आहे, मिसो 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 एक वर्ड घेऊन घ्या चला सर्वांनी. मिसो जर वाक्यामध्ये आला तर हेट करणे, द्वेष करणे. हा मिसो जर वाक्यात आला, रूट वर्ड पकडा इथं. मी प्रत्येक शब्दाचं तुम्हाला रूट वर्ड सांगण्याचा प्रयत्न करत आहे इथं. यस रेकॉर्डेड राहणार आहे माधव सर, ऍब्सोल्युटली रेकॉर्डेड राहणार आहे. चला समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. मिसोचा मीनिंग समजून घ्या. मिसो म्हणजे हेट करणे, कशाला तरी हेट करणे. आला लक्षात मिसोचा मीनिंग काय होतो, हेट करणे एक प्रकारे, द्वेष करणे. मग आता मिसो कुठे कुठे दिला आपल्याला, मिसो कुठे कुठे दिलेला आहे एकदा बघून घ्या. यस प्रत्येकाने आन्सर द्या, मी सर्वांचे कमेंट बघत आहे. मिसो म्हणजे हेट, प्रमोद सर म्हणतात मिसो म्हणजे हेट, व्हेरी गुड. बाकीच्यांना काय वाटते, बाकीच्यांनी पण आन्सर द्या. मी तुझे कमेंट घेत आहे, बाकीच्यांनी सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके सक्त, मिसो म्हणजे हेट, सक्त. काय वाटते तुम्हाला, 3, 2, 3, 3, 3. येस बाकी विद्यार्थ्यांना काय वाटते, अजून खूप सारे बघा. आय थिंक मला वाटते लाईव्ह मध्ये किती आहेत बघा, लाईव्ह मध्ये जवळपास भरपूर आहेत, लाईव्ह मध्ये भरपूर आहेत, पण आन्सर कमी देतात विद्यार्थी. आय नो तुमचा, तुम्हाला ओकॅबरी हेट वाटते, त्याच्यामुळे ओकॅबरी एक थोडंसं हार्ड वाटते, म्हणजे लाईव्ह मध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत, बट आन्सर देणारे खूप कमी आहेत. चला मग बघूया आपण आपला आन्सर काय असेल. या दोघांमध्येच आपला आन्सर आहे हे नाही. ओके मी बघा, मी तुम्हाला एकच सांगेल फक्त, तुम्ही रूट यात रूट वर्ड मिसो आहे का. यस रूट वर्ड काय आहे, मिसो आहे. यस गायत्री मॅम, रूट वर्ड काय, मिसो आहे. चला बघा मी तुम्हाला फरक समजून सांगतो याच्यामधला कसा. तर मिसो म्हणजे हेट करणे, पण कशाला हेट करणे, जिनिष्ट. जिनिष्ट म्हणजेच काय, जिनिष्ट म्हणजेच काय, फिमेल. जिनिष्टचा मीनिंग होतो फिमेल, आलं लक्षात, फिमेल संबंधित. जिनिष्ट हा सुद्धा एक रूटवर्ड आहे, मिसो हा सुद्धा एक रूटवर्ड आहे. मग तुम्हाला इथं आन्सर मिळालं असेल. ओके हे आपला आन्सर आहे. पण मिसो गॅमिश म्हणजेच काय, गॅमीचा मीनिंग समजून सांगितला होता मी तुम्हाला. गॅमी म्हणजे लग्न, मी तुम्हाला मगाशीच अर्थ सांगितला होता आठवत असेल. गॅमी म्हणजे मॅरिड, लग्न. ओके कोणासंबंधित, मॅरेज, लग्नासंबंधित. मिसो गॅमी म्हणजे लग्नासंबंधित आणि मिसो जिनिष्ट म्हणजेच काय, स्त्रिया संबंधित. मग स्त्रिया संबंधित असेल तर मी जिनिष्ट म्हणणार आणि लग्नासंबंधित असेल तर मी गॅमिस्ट म्हणणार. मी ऑलरेडी हा रूटवर्ड दिला होता, मला सांगा रिपीट झाला का, रिपीट वर्ड झाला का तुमच्या लक्षात आलं असेल. मग त्यांनी तुम्हाला काय विचारलं, त्यांनी तुम्हाला हे नाही विचारलं की जो लग्नाला हेट करतो, असं जर विचारलं असतं ना, लग्नाला हेट करतो, लग्नाला हेट करतो, तर माझं उत्तर तिसरं असतं. मग त्यांनी लग्नाला नाही, त्यांनी स्त्रियांना हेट करतो विचारलं. काय विचारलं, हेटर ऑफ मॅरेज म्हणजे मिसो गॅमिस्ट. काय म्हणणार, यस. मग आपल्याला मग विचारलं की जो स्त्रियांना हेट करतो म्हणजे मिसो जिनिष्ट, आपलं उत्तर काय असेल, मिसो जिनिष्ट असेल. म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी असतात, हे जर तुम्हाला समजलं तुम्हाला सर्व काही आन्सर देता येतील. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, ते म्हणजेच काय, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा जो अर्थ निघतो ना,
त्याच्यामधले जे रूट वर्ड काढत आहे मी, रूट वर्ड वरती फोकस करा, फक्त फक्त रूट वर्ड फोकस करा. ओके, रिपीटेड रिपीटेड येणार आहे. गॅम म्हणजे मॅरेज, आलं असेल तुमच्या लक्षात. चला आता पुढचा वर्ड बघा, थिस्ट. आता इथं रूट वर्ड काय आहे, इथं रूट वर्ड आहे इष्ट. हा जर शब्द आला तुमचा तर देवा संबंधित, काय म्हणायचं, देवा संबंधित, विसरू नका. जर तुमच्यामध्ये इष्ट हा रूट वर्ड आला तर काय म्हणायचं, देवा संबंधित असं म्हणायचं. बघू बरं आपण देवा संबंधित काय काय आहे. इथं देवा संबंधित जर आपल्याला बघायचं झालं तर आपण म्हणू शकतो थिस्ट म्हणजे देवा संबंधित, पण नेमकं काय, थ लागला म्हणजे काय पॉझिटिव्ह, अ लागला म्हणजे, हा रूट वर्ड सर्वांनी विसरू नका, अ म्हणजे विरुद्ध, अ म्हणजे काय होते, विरुद्ध म्हणजे न, न मानणारा, न असणारा, म्हणजे ऑपोजिट वर्ड. तुमचा आर्टिकल बघा, आर्टिकल नाही आहे, हा रूट वर्ड आहे एक प्रकारे. ए ए जर तुमच्या सेंटेन्स मध्ये आला डायरेक्टली वर्ड मध्ये तर तो त्या वर्डला रिप काय करतो, त्या वर्डला तो निगेटिव्ह बनवतो. हा रूट वर्ड आहे एक विसरू नका. मग तुम्हाला थिस्ट समजला म्हणजे अतिस्ट समजणार. थिस्ट म्हणजे अ पर्सन हु बिलीव ऑन गॉड, असा व्यक्ती की जो, असा व्यक्ती की जो काय करतो, जो देवावरती विश्वास ठेवतो. देवावरती विश्वास ठेवण्याला काय म्हणतो आपण, थिस्ट म्हणत असतो. अ पर्सन हु बिलीव इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे देवाच्या अस्तित्वावरती विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो थिस्ट म्हणत असतो. पण देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला म्हणणार आपण अथेइस्ट. असं का बरं, कारण आर्टिकल ए नाही येतो, हा असतो तुमचा रूट वर्ड. हा रूट वर्ड कोणी विसरू नका. तुमच्या वर्ड मध्ये जर ए येत असेल तर याचा मीनिंग काय होतो, याचा मीनिंग सुद्धा इथं अपोजिट वर्ड निघत असतो. हे आपल्या इथं बघायचं आहे, आलं लक्षात. पुढे बघूया आपण. आता सेप्टिक म्हणजेच काय, अँटी नावाचा शब्द ऐकला असेल तुम्ही. अँटी, अँटी एक रूट वर्ड असतो. अँटी काय असतो, एक रूट वर्ड असतो, विसरू नका. सर्वांना माहीत असेल की आपण अँटी वर्ड ऐकला असेल, अँटी. मग अँटी म्हणजे नेमकं काय, अँटी म्हणजे नेमकं काय, अँटी म्हणजेच काय, एखादा जो अपोजिट वर्ड करून देणे त्याला. सेप्टिक म्हणजे सडणारा. सेप्टिकचा मराठी मीनिंग काय होतो, इथं सडणारा. मग अँटीसेप्टिक म्हणजेच काय होणार, न सडणारा, न सोडू देणारा, त्याला बरं करणारा. अँटीसेप्टिक म्हणजेच काय, जो सोडू देत नाही असा. आलं का लक्षात, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला हा अँटी वर्ड लक्षात ठेवायचा आहे, ए वर्ड लक्षात ठेवायचा आहे, रूट वर्ड आहेत. हे काय आहेत, रूट वर्ड आहेत. फॅनॅटिक्स म्हणजेच काय, फॅनॅटिक्स म्हणजेच काय, धर्मवेडा, जो धर्माबद्दल जास्त हे करतो. ओके, धर्माबद्दल जो हे करतो, कट्टर धर्मवादी, जो म्हणतो नाही माझा हाच धर्म असतो, हिंदू तर हिंदूच, मुस्लिम तर मुस्लिमच, त्याला काय म्हणतो आपण, फॅनॅटिक म्हणतो त्याला. हा शब्द पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जो कट्टर धर्मवादी असतो, जो धर्मासंबंधित म्हणतो, एखाद्या बाबतीत तो काय म्हणतो, कट्टर असतो व्यक्ती, त्याला काय म्हणायचं, फॅनॅटिक म्हणायचं. आलं लक्षात, रूट वर्ड पण समजून घ्या आणि बाकीचे जे मीनिंग सांगतो मी ते पण समजून घ्या. म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये तुमचे 100+ वर्ड झालेच पाहिजे आणि हे आपण करून देणार आहे. आणि याचीच प्रॅक्टिस करा, दुसरीकडून वोकॅबलरी करू नका तुम्ही, कारण हे वोकॅबलरी तुमची 70-80% रिपीट होणार आहे. 70-80% याच्यापेक्षा एकही कमी येणार नाही, एवढी पर्सेंट रिपीट होणार आहे तुमची वोकॅबलरी. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 13 घेऊया आपण. आता क्वेश्चन नंबर 13 बघूया, बघूया आपण किती विद्यार्थी काय काय आन्सर देतात. तुमचे कमेंट्स पण मला बघायचे असतात. मग लाईव्ह किती आहेत मला बघू द्या. 63 आहेत अजूनपर्यंत. ओके, डिपेंड करते आणखी विद्यार्थी पण किती आहेत. 63 विद्यार्थी आहेत जवळपास. ओके गुड, चालेल, पुढे जाऊया मग. आता आपण, आता आपलं काय करायचं आहे, नंतरचा वर्ड काय सांगितलं, An old unmarried woman, अशी स्त्री की जिचं लग्न झालं नाही, अविवाहित स्त्री. काय म्हणतो आपण, अविवाहित स्त्री, त्याला आपण काय म्हणणार, अविवाहित स्त्रीला आपण काय म्हणणार, अविवाहित स्त्रीला काय म्हणणार, बॅचलर म्हणजे अविवाहित पुरुष, मॅन. जर असा मॅन असेल की ज्यांनी लग्नच केलं नाही, काय म्हणणार आपण, असा व्यक्ती की ज्यांनी लग्नच केलं नाही. ओके, पण तो मेल असेल, मेल मेल असेल, मॅन असेल, तर त्याला काय म्हणायचं, बॅचलर. बॅचलर म्हणजेच कोण, बॅचलर म्हणजेच की अन ओल्ड अनमॅरिड मॅन, म्हणजे बॅचलर. बॅचलरचा अर्थ आला तुम्हाला, बॅचलरचा लक्ष बघा, बॅचलर म्हणजे ज्यांनी अजून लग्न केलं नाही असा मॅन, अविवाहित पुरुष. स्पिन्स्टर म्हणजेच कोण, स्पिन्स्टरचा मिनिंग होतो इथं अविवाहित स्त्री, की जी अजून अनमॅरिड आहे, लग्न केलं नाही, अशा स्त्रीला काय म्हणतो आपण, वयात आलेली पण लग्न न झाली. येस माधव सर, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे जी ओल्ड झालेली आहे, तिचं लग्न तर म्हणजे लग्नाची डेट पण निघून गेली एक प्रकारे, डेट म्हटल्यापेक्षा वय निघून गेलं एक प्रकारे, पण अजूनही तिचं लग्न झालं नाही, तिला म्हणायचं स्पिन्स्टर. ओके, नंतर आहे विडो. विडो म्हणजेच कोण, बघा विडोवर आणि विडो, अशी स्त्री की जिचा हस्बंडची डेथ झालेली आहे. ओके, जिला आपण विधवा म्हणतो, जिला काय म्हणतो आपण, विधवा. प्रत्येक शब्द तुम्ही व्यवस्थित करून घ्या, खूप महत्वाचे शब्द आहेत. विडो म्हणजेच काय, विधवा. आणि विडोवर याला जर ईआर लावला तर त्याला मिनिंग होतो विदूर. विदूर म्हणजे ज्याची वाईफ मेली असेल, ज्याची वाईफची डेथ झाली असेल, त्याला म्हणायचं विधूवर. ओके, विडोवर असं म्हणतो, विडोवर असं म्हणतो. आणि विडो म्हणजे नेमकं कोण, विडो म्हणजेच अशी स्त्री की जिचा, जिच्या हस्बंडचं काय झालेलं आहे,
डेथ झालेली आहे, तिला हजबंडची डेथ झालेली आहे, तिला म्हणायचं विधवा, एक प्रकारे विडो. ओके, त्याच्यानंतर आय होप तुझ्या लक्षात येत आहे. नंतर आहे व्हर्जिन, यु नो सर्वांना मीनिंग माहित आहे, सांगण्याची गरज नाही. पुढे जाऊया आता आपण क्वेश्चन नंबर 14 घेऊया. क्वेश्चन नंबर 14 जो आहे तो काय दिलेला बघूया एकदा आता आपण. क्वेश्चन नंबर 14 मध्ये जर बघितलं आपण नाही तर काय सांगितलं, अ मॅन हू स्पेंड टू मच इज नॉट सेन्सिबल पर्सन, असा व्यक्ती की जो खूप जास्त खर्च करतो. चला आता काय म्हणणार आपण, आपण असं म्हणणार की असा व्यक्ती की जो खूपच जास्त खर्च करतो, मग त्याला वेस्टर्न म्हणू नका. वेस्टर्न म्हणजे वाया घालवणारा, काही पण असू शकते, पण असं काही पण आन्सर निवडायचं नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगतो, जे वर्ड सोपे सोपे वाटतात ते तुमचे आन्सर नसतात, जे वर्ड तुम्हाला सोपे सोपे वाटत असतात ना ते तुमचे आन्सर नसतात, समजून घ्या. एक तुम्हाला ट्रिक सांगतो इथं, ट्रिक्स अशी आहे, जे वर्ड सोपे सोपे वाटत असतात ते आन्सर नक्कीच नसतात. आयोगाने फक्त आणि फक्त तुम्हाला चुक आन्सर चुकण्यासाठी ते तसे वर्ड दिलेले असतात. सर्वांना माहित असते की इकॉनॉमिकल, सर्वांना माहित असते वेस्टर, सर्वांना माहित आहे स्पेंडर. आयोगाने फक्त आणि फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अटकवण्यासाठी असे वर्ड दिलेले असतात. मग अशा जाळ्यात तुम्हाला अटकायचं नाही आहे. म्हणून समजून घ्या की असे सोपे वर्ड दिले म्हणजे ते आपले आन्सर 80-90% तर नसतातच. आलं लक्षात, ट्रिक समजत आहे तुम्हाला, ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा, तुमच्या चुका होऊ देऊ नका. चला मग मला काय म्हणायचं आहे, अन इकॉनॉमिकल मॅन. ओके, म्हणजेच काय अन इकॉनॉमिकल मॅन, म्हणजेच काय, ज्याचा मिनिंग होतो बघा, हे त्यांनी फक्त वर्ड बनवला, हा वर्ड फक्त त्यांनी बनवला. स्पेंडर म्हणजेच काय, स्पेंडर नसते पण त्यांनी बनवला. स्पेंडर म्हणजेच काय, स्पेंड करणारा, खर्च करणारा. पण जास्तच खर्च करणारा असं होते का, नाही होत, फक्त खर्च करणारा झाला. वेस्टर म्हणजे वाया घालवणार झाला. मग तुम्हाला ट्रिक्स दिली मी, असे वर्ड जर तुमचे आले तर ते आन्सर मुळीच नसतात. हे गोष्टी कॉमन सेन्स, मी सांगितलं ना, मी तुम्हाला कॉमन सेन्स, मी तुम्हाला रूट वर्ड, मी तुम्हाला लॉजिक, ह्या सर्व बाबतीत आणि तुम्हाला ऑप्शन कट करून एलिमिनेट मेथड यूज करून आन्सर कसे काढतात हे शिकवता येतं. ह्या सर्व गोष्टी प्लस झाल्या ना तुम्हाला 100% आन्सर देता येणार. ओके, त्याला काय म्हणायचं, अ स्पेंड थ्रिफ्ट, म्हणजेच काय, खर्चाळू. जो व्यक्ती काय करतो, जिथं गरज नसते तिथेही खर्च करून टाकतो आणि जिथं गरज असते तिथेही खर्च करून टाकतो, अशा व्यक्तीला काय म्हणायचं, स्पेंड थ्रिफ्ट म्हणायचं. आलं लक्षात, असे वर्ड तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला क्वेश्चन नंबर 15 घेऊया, काय बरं दिलेलं आहे समजून घेऊया. क्वेश्चन नंबर जर 15 बघितलं आपण नाही तर काय दिलेलं आहे बरं क्वेश्चन नंबर 15 मध्ये बघू आपण आता. स्पिनस्टर, बघा परत रिपीट झाला एसटीआय मध्ये, परत वर्ड रिपीट झाला, तुम्ही बघू शकता. आता रिपीट वर्डमुळे आपल्याला काय काय नवीन शिकायला मिळते बघा. एक तर माहिती आपल्याला उत्तर हे आहे, अन अनमॅरिड वुमन, हे तर आपल्याला माहित आहे की अशी स्त्री की जिचं काय झालं नाही, अविवाहित स्त्री, ज्याला म्हणतो आपण अविवाहित स्त्री. आणि व्हर्जिन पण वुमॅन आपल्याला माहित आहे. चला, दोन वर्ड तर आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. चाइल्डलेस वुमॅन म्हणजे काय नेमकं, चाइल्डलेस वुमॅन म्हणजे अशी वुमॅन की काय, चाइल्डलेस वुमॅन म्हणजे काय म्हणतो आपण की जे चाइल्डलेस, लहान मुलांसारखी वागते नेमकी, लहान मुलांसारखी, मॅच्युअर पर्सन सारखी न वागणारी. आणि क्रूक्ड वुमॅन म्हणजे जे कुलीन स्त्री आहे, कुलीन म्हणजे जिचं नाव खराब झालेलं आहे. ओके, कुलीन स्त्री म्हणतो आपण तिला, तिला म्हणायचं की अ क्रूक्ड वुमॅन. मग आपल्या एकतर लक्षात आलं की आपल्याला स्पिनस्टरसाठी इझिली वर्ड दिलेला होता, पण बाकीचे वर्ड सुद्धा आपण समजून घेतले. आणखी दोन नवीन वर्ड आपल्याला इथे शिकायला मिळाले. ओके, चला क्वेश्चन नंबर 16 बघूया, सोपा वर्ड होता. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय दिलं बघा, इंजिनिअरिंग 2011 क्वेश्चन आहे. तुम्ही जर बघितलं तर, वन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस, असा व्यक्ती की जो दोन लँग्वेज बोलू शकतो. मला माहित आहे त्याचं उत्तर हे दोन तर नाही आहे, मला माहित आहे दोन उत्तर नाही आहे, कारण मला एवढं समजते रूट वर्ड दोन म्हणजेच काय, बाय म्हणजे दोन होते, हे मी शिकलो, हे रूट वर्ड मला माहित आहे, मला एवढं समजते. समजून घ्या माझ्या ट्रिक्स काय आहेत, तर माझ्या ट्रिक्स काय समजून घ्या इथं. ओके, यस यस माइंड सर पर्सन, बघा बायो म्हणजेच काय होते, दोन. मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक्स दिली होती, मी तुम्हाला सांगितलं पण होतं टेक्निक काय असतात. बघा बायो म्हणजे दोन, मग इथं पण बाय दिलेलं आहे म्हणजे दोन, इथं पण बाय दिलेलं आहे दोन. मग वन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस, असा व्यक्ती की जो दोन लँग्वेज बोलू शकतो. ओके, आलं लक्षात काय म्हटलं आपण, की दोन. बघा आता मी तुम्हाला याचं एक्सप्लेन करून देतो, प्रत्येकाचं एक्सप्लेन करून देतो. जसं की वन हू कॅन स्पीक टू लँग्वेजेस, मग आता जो तिसरा वर्ड आहे याचा मीनिंग तुम्हाला माहित आहे का. ओके, सेंटेनियल म्हणजेच काय नेमकं तुम्हाला माहित आहे का, सेंटेनियल म्हणजेच काय, 100 वर्षाचा, 100 वर्षाचा जो कालावधी असतो, जे सेंचुरीचा कालावधी असतो त्याला सेंटेनियल म्हणायचं. प्रत्येक वर्डला समजून घ्या, सेंटेनियल म्हणजेच काय, सेंटेनियल म्हणजेच असं म्हणतो आपण की जो 100 वर्षाचा कालावधी असतो. ओके, लिंग्विस्ट म्हणजेच काय, लिंग्विस्ट म्हणजे जो अ पर्सन हू नोज फॉरेन लँग्वेज, अ पर्सन हू नोज फॉरेन लँग्वेज, असा व्यक्ती की ज्याला परदेशी भाषा माहीत आहे, असा व्यक्ती ज्याला परदेशी भाषा माहीत आहे त्याला म्हणायचं लिंग्विस्ट. काय म्हणायचं, लिंग्विस्ट म्हणायचं की जो
फॉरेन लैंग्वेज ओळखू शकतो, ज्याला फॉरेन लैंग्वेज माहित आहे अशाला लिंग्विस्ट म्हणायचं. आता तुमच्याकडे दोन वर्ड आहेत, एक आहे बाय लिंग्युअल आणि एक आहे बाय न्यूअल. न्यूअल म्हणजे हा पण एक रूट वर्ड आहे, न्यूअल हा विसरू नका तुम्ही. इथं कुठला वर्ड दिलेला आहे? न्यूअल. न्यूअल म्हणजेच काय? न्यूअल म्हणजे वर्षाच्या संबंधित. न्यूअल जर आला तर वर्ष वर्षाच्या संबंधित येतो. ओके, अॅन्युअल, बाय न्यूअल, ट्राय न्यूअल हे जे वर्ड्स आहेत म्हणजे वार्षिक, द्विवार्षिक, त्रिवार्षिक, म्हणजे हा सुद्धा तुमचा एक रूट वर्ड आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त रूट वर्ड देण्याचा प्रयत्न करतो की त्या रूट वर्डमुळे तुमची वोकॅबलरी खूप स्ट्रॉंग होणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी, तुम्ही इझिली हे तुम्हाला हेल्प करतील. मग मला एक समजलं, बाय न्यूअल म्हणजे द्विवार्षिक, दोन वर्ष, द्विवार्षिक आलं लक्षात. मी काय म्हणत आहे, दोन वर्ष असं तुम्ही म्हणणार, द्विवार्षिक असं म्हणणार तुम्ही. ओके, का बरं? कारण इथं नियल आहे. हा सुद्धा रूट वर्ड तुम्हाला समजला. पण बायलिंग्युअल म्हणजेच काय? दोन भाषा बोलणारा. ओके, बायलिंग्युअल म्हणजेच काय होते? लँग्युअल म्हणजेच काय नेमकं? भाषा. आणि बाय म्हणजे दोन, दोन भाषा बोलणारा म्हणजेच अ पर्सन हु स्पीक टू लँग्वेजेस, इट इज कॉल्ड बाय. ओके, लँग्युअल या पद्धतीनं. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया आपण. वन हु लिव्ज ऑन अर्निंग ऑफ अदर्स इज इज कॉल्ड, असा व्यक्ती. यस सर, द सायंटिफिक स्टडी इन लँग्वेज दॅट इज ऑल्सो कॉल्ड लँग्विस्ट. ओके, यस सर. कोणी दिलं आपल्याला आन्सर? हे विकी सर, त्याला आपण म्हणतो आपण. ओके, तुम्हाला हे सुद्धा मिनिंग मिळतील, आलं लक्षात. चला आता पुढचा वर्ड काय आहे बघा, असा व्यक्ती की जो दुसऱ्यावर डिपेंड असतो, त्याला परजीवी पण म्हणतात तुम्ही. परजीवी काय म्हणता तुम्ही? परजीवी म्हणजेच कोण? दुसऱ्यावर जगणारा, दुसऱ्याच्या पैशावर, दुसऱ्याच्या अन्नावर, दुसऱ्या खर्चावर जगणारा व्यक्ती किंवा प्राणी पण असतात. परजीवी प्राणी पण बघितले तुम्ही, असे प्राणी पक्षी की जे दुसऱ्यांवर डिपेंड राहतात, दुसऱ्यांच्या अर्निंगवर ते डिपेंड राहतात, त्याला काय म्हणायचं? पहिले एक एक वर्ड समजून घ्या. ओके, पॅरालिटिक म्हणजेच काय? जो पॅरालिसिस असतो, जो काय आपला वात येतो, एक जो डिसीज आहे, हा जो डिसीज आहे, आपल्या डिसीज बद्दल नाही विचारलं त्यांनी, पॅरालिसिस बद्दल नाही विचारलं. ओके, नंतर बघा, पॅरासाइट म्हणजेच काय? हेवन, स्वर्ग. पॅराडाईजचा मिनिंग काय होतो? स्वर्ग. हेवन म्हणतो ना आपण, हेवन म्हणजे एक प्रकारे स्वर्ग. स्वर्गाला आपण काय म्हणतो? पॅराडाईज सुद्धा म्हणू शकतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर कुठला दिलेला आहे बघा, पॅरा सेल्फिश असा कुठला वर्ड नसतो. पॅरा सेल्फिश आपण काही पण म्हणू शकतो की पॅरा सेल्फिश, नो असं काही वर्ड नसतो. आणि पॅरासाइट म्हणजेच काय? परजीवी, की जो दुसऱ्यांच्या अर्निंगवर ते, दुसऱ्यांच्या फूड्सवर ते जिवंत राहणारा व्यक्ती किंवा प्राणी, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पॅरासाइट असं म्हणायचं. तर अशा पद्धतीनं थ्री इडियट्स मधील व्हायरस, तू इथे येणार का? ओके, चला लेट इट बी. आलं लक्षात, पॅरासाइट म्हणजे समजलं तुम्हाला या पद्धतीनं. ओके, चला किती नंबरचा क्वेश्चन होता? क्वेश्चन नंबर 17 होता. चला क्वेश्चन नंबर 18 घेऊया. याचा मिनिंग काय होतो बघा, क्वेश्चन नंबर 18 जर आपण बघितला तर आपण असं म्हणू शकतो इथं की काय, द लास्ट मील ऑफ द डे, दिवसाचं शेवटचं जेवण, दिवसाला होणार आपलं शेवटचं जेवण, द लास्ट मील ऑफ द डे. ओके, म्हणजे आपलं शेवटचं जेवण, जे आपण शेवटचं जेवण करतो त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? शेवटचं जेवण जे करतो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघू किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात, आपल्याला चेक करूया आपण. असं जेवण की जे आपण शेवटी करतो, शेवटचं जेवण आपलं काय म्हणणार आपण? शेवटच्या जेवणाला काय म्हणणार? व्हॉट डू यू थिंक, काय वाटते तुम्हाला? चला मी सांगतो, एक एक वर्ड समजून सांगतो. ब्रेकफास्ट म्हणजे सर्वात सुरुवातीचं जेवण. ब्रेकफास्ट म्हणू नका, ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजेच काय होते? ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता, सांगण्याची गरज नाही. पहिलं जेवण, जे दुसरं जेवण असते त्याला म्हणतो आपण लंच. लंच म्हणजे दुसरं जेवण, आलं लक्षात. लंचचा मिनिंग काय होतो इथं? दुसरं जेवण, आलं लक्षात. ओके, दोन्ही पण आन्सर नाहीत. सपर म्हणजे संध्याकाळचं जेवण. संध्याकाळी जर तुम्ही खात असले काही, तर संध्याकाळी इव्हिनिंगला, इव्हिनिंगला जर तुम्ही काही खात असले तर त्याला सपर म्हणतात. आणि जे रात्रीचं सर्वात शेवटचं जेवण असते त्याला आपण डिनर म्हणतो. खूप सोपा शब्द होता, पण हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. एक्झाममध्ये कुठलाही क्वेश्चन कसाही येऊ शकतो. सपर म्हणजे संध्याकाळचा जो तुम्ही काही ब्रेकफास्ट नाश्त्यासारखा करता, त्याच्यानंतर सकाळचा जो ब्रेकफास्ट करता त्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. लंच म्हणजे जे तुमचं दुपारचं जेवण असते, आणि डिनर म्हणजे जे तुमचं शेवटचं जेवण असते त्याला डिनर म्हणायचं. आलं लक्षात? आय होप इथपर्यंत क्लिअर आहे तुमचा क्वेश्चन, क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 18 पण समजला असेल. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? याचा आन्सर देऊ शकतो. ओके, चालेल, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय दिलेला आहे बघा. क्वेश्चन नंबर 19 जर आपण बघितला तर आपण असं म्हणू शकतो की अ पर्सन हु इज वुमॅनिश इन हिज हॅबिट, असा व्यक्ती की जो त्याच्या सवयीमध्ये, असा तो स्त्रियांसारखा वागतो,
स्त्रियासारखा वागणारा व्यक्ती ओके असं वाटतं की हा काय स्त्रियासारखा लाजतो स्त्रियासारखा बिहेव करतो ओके उमॅनिश उमॅनिश आहे असा व्यक्ती आपल्याला सांगायचा आहे ओके त्याच्या सवयीमध्ये उमॅनिश आहे तर काय म्हणणार बरं त्याला तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे ओके बघूया किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतील हो मला कोणी म्हटलेलं आहे वाईन सर्पर सर सेज दॅट की सपर इज द लास्ट मील ऑफ द डे यस सर हा सॉरी बघा त्यांनी नाईट विचारलं की डे विचारलं बघू द्या एकदा एकदा बघून घ्या इथं मी काय सांगितलं तुम्हाला इथं इव्हिनिंग मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून दिलं इव्हिनिंग मग त्याने डे विचारलं का एकदा समजून घ्या त्याने डे विचारलं की नाईट विचारलं हे पण एकदा समजून घ्या त्याने डे विचारलं की नाईट विचारलं ओके पण तरी सुद्धा एक्झाम मध्ये आन्सर एकदा चेक करून घ्याल की आयोग काय करते कधी कधी आयोग स्वतः चुका करते आयोग देऊन तर देते आपल्याला असं पण आयोग स्वतः चुका करते मग चेक करा तुम्ही हे उत्तर दोघांमध्ये तुम्ही एकदा बघाल ओके मेल बद्दल एकदा चेक करून घ्याल तुम्ही 19 बघूया आपण आता अ पर्सन हु इज उमॅनिश इन हिज हॅबिट असा व्यक्ती की जो त्याच्या सवयीमध्ये काय दिसेल तुम्हाला उमॅनिश सारखा दिसेल अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो अशा व्यक्तीला काय म्हणतो बघा आपण इथं दिलंय फेमिनिस्ट आपण असं म्हणतो नंतर फिलो बघा फिलो एक फ्रेझल वर्ब आहे सॉरी एक एडियम्स आहे ओके इथं फिलॅन दिलेलं आहे तुम्हाला प्रत्येकाचा मिनिंग बघायचा आता काय वाटते तुम्हाला जस्ट ट्राय करा आन्सर देण्याचं ट्राय करा माधव सर म्हणतात फर्स्ट आन्सर आहे मी तुमचे कमेंट्स पण घेतो बघू द्या मला माधव सर म्हणतात फर्स्ट आन्सर आहे ओके बाकीच्या विद्यार्थ्यांना काय वाटते परमेश्वर सर फोर्थ जयश्री मॅम फोर्थ वैभव सर फोर्थ स्वाती मॅम फर्स्ट फेमिनिस्ट ओके यस काय म्हणणार आपण फेमिनिस्ट म्हणणार व्हेरी गुड ओके फेमिनिस्ट म्हणजे जो व्यक्ती फिमेल सारखा बिहेव करतो स्त्रियांसारखा बिहेव करतो त्याला म्हणायचं फेमिनिस्ट काय म्हणायचं फेमिनिस्ट म्हणायचं ई फेमिनिट हा शब्द त्यांनी बनवला याच्या अपोजिट करण्याचा प्रयत्न केला पण ते आपला आन्सर नाही आहे ओके पुढे जाऊया आता आपण नंतर काय दिलेला आहे त्यांनी पुढे बघा काय दिलेला आहे फिलँडरर म्हणजे नेमकं काय त्यांनी विचारलं की असा व्यक्ती की जो काय असतो सवयीमध्ये यस तुमचे आन्सर येत आहेत गायत्री मॅम फोर्थ योगेश सर फोर्थ यस वैभव सर फोर्थ विना मॅम फोर्थ येस व्हेरी गुड मुकला मॅम फोर्थ व्हेरी गुड काय म्हणणार आपण फिलोजेनिस्ट फिलो म्हणजेच काय आणि जिनिस्ट म्हणजेच काय लक्षात येतं तुमच्या येस व्हेरी गुड आन्सर देण्याचा प्रयत्न करा फक्त कारण मला तुमची पण प्रॅक्टिस करून द्यायची आहे मला तुमची सुद्धा प्रॅक्टिस करून द्यायची तर तोपर्यंत मी बाकीचे आन्सर तर सांगतो तुम्ही या दोघांमध्ये करा तुम्हाला काय वाटतं दोघांमधलं काय आन्सर वाटते तुम्हाला काढायचं आहे तोपर्यंत मी याचा मिनिंग सांगतो फिलँडरर म्हणजेच काय फिलँडरर आणि फेमिनिस्ट दोघांचा मिनिंग समजून घ्या फेमिनिस्ट म्हणजेच काय होतो जो फिमेलला लाईक करतो फिमेलला लाईक करणारा ज्याला फिमेल आवडतात ज्याला फिमेल लाईक होतात ज्याला स्त्रिया आवडतात त्याला म्हणायचं फेमिनिस्ट आल लक्षात फेमिनिस्ट म्हणजे असा व्यक्ती की ज्याला स्त्रिया आवडतात आणि फिलँडरर म्हणजेच कोण फिलँडरर म्हणजे असा व्यक्ती की ज्याला स्त्रिया आवडतात बट वाईट उद्देशाने ओके वाईट उद्देशाने जो ज्याला स्त्रिया आवडतात त्याला काय म्हणायचं फिलँडरर काय म्हणायचं फिलँडरर लव्हर ऑफ वुमेन फक्त पण लव्हर तर दोन्ही पण आहेत फेमिनिस्ट पण म्हणणार आहे आपण आणि फिलँडरर पण म्हणणार आहे मग आपण आन्सर काय देणार आहे इथं आपला आन्सर असेल फिलोजिनिस्ट असं आपण आन्सर देणार आहे प्रत्येकाने आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर तुमचे आन्सर क्लिअर होतील ओके चला क्वेश्चन नंबर 20 बघूया क्वेश्चन नंबर 20 काय आहे एकदा बघूया आपण अ रेस्टिंग प्लेस ऑफ वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राण्यांचं घर रानटी प्राण्यांचं घर आपल्याला घर सांगायचं आहे होम सांगायचं आहे पण कोणाचं होम सांगायचं तुम्हाला जंगली प्राण्यांचं काय बरं म्हणणार आपण जंगली प्राण्यांचं घर काय सांगणार बघू आपण आता इथं यस यस वैभव सर वाईन सरपर सर ॲब्सोल्युटली करेक्ट गुड यस आता आपल्याला सांगायचं आहे की अ रेस्टिंग प्लेस ऑफ वाईल्ड ॲनिमल जंगली प्राण्यांची राहण्याची जागा काय म्हणणार आपण त्याला जंगली प्राणी असतील आणि ते एका घरामध्ये राहतात पहिले एक एक वर्ड समजून सांगतो तुम्हाला डुकरं जिथं ठेवले जातात डुकरांचं जे घर असते डुकरांचं जे होम असते त्याला म्हणायचं स्टाय स्टाय म्हणजे डुकरांचं घर विसरू नका स्टाय म्हणजे डुकरं जिथं ठेवल्या जातात ओके त्याला म्हणायचं स्टाय स्टेबल म्हणजे जिथं हॉर्स ठेवला जातो ओके इथं काय म्हणणार पिग काय म्हणणार आपण पिग ओके डुकरांचं जे होम असते त्याला म्हणायचं स्टाय हॉर्स घोडा जर असेल हॉर्स घोडांचं जे घर असते त्याला म्हणायचं स्टेबल आणि केनल म्हणजेच काय कुत्र्यांचं घर डॉग डॉग म्हणजेच काय कुत्र्यांचं जे घर असते त्याला म्हणायचं केनल केनल म्हणजे आपल्या घरी जे करतो ना आपण केनल म्हणजे कुत्र्याचं घर केनल यस बघा मितेश सरांनी तिथं सिम्बॉल सोबत दिलेलं आहे तुम्हाला आणखी समजून जाणार मितेश सरांनी बघा सिम्बॉल दिले स्टेबल येस व्हेरी गुड म्हणजे डायरेक्टली तुम्हाला सिम्बॉलच्या माध्यमातून समजणार आहे
चला मग लेअर म्हणजेच काय, लेअर म्हणजे कुठल्याही जंगली प्राण्याचं घर. मग कुठल्याही जंगली प्राण्याचं जे घर असते त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं एक प्रकारे लेअर. आय होप तुम्हाला 20 नंबरचा क्वेश्चन समजला असेल. ओके चला व्हेरी गुड एव्हरी वन, प्रत्येक चांगल्या पद्धतीने तुम्ही आन्सर देत आहे आणि यामुळे तुमच्या ओकॅबलरीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे. जास्तीत जास्त ओकॅबलरी हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त वेळा बघा तर तुमचे जास्तीत जास्त शब्द लक्षात ठेवू शकाल. क्वेश्चन नंबर 21 नंबरचा क्वेश्चन घेऊया आपण. आज आपल्याला 100+ वर्ड क्लिअर करायचे आहेत, 100+ वर्ड आजच्या सेशनमध्ये कम्प्लीट करायचे आहेत. अराउंड आपण नाही, जवळपास अराउंड आपण 70-80 पर्यंत आलो, 70-80 पर्यंत आलेलो आपण आता. ओके 70 पर्यंत आलेलो आपण, बाकी राहिलेले पण आपल्याला घ्यायचे आहेत. चला आता काय विचारलं त्याने, अ बुक विच गिव्ह इन्फॉर्मेशन ऑन ऑल सब्जेक्ट, संपूर्ण विषयावर ते नॉलेज देणारं पुस्तक, संपूर्ण विषयावर ते इन्फॉर्मेशन देणारं पुस्तक काय म्हणतात. संपूर्ण विषयावर जर तुम्हाला माहिती मिळत असेल, तुम्ही काही टाका काही तुम्हाला माहिती मिळेल, तुम्हाला माहित असेल, गुगलला तुम्ही सर्च करताना माहिती असेल तुम्हाला. बघा अल्बम म्हणजे जिथं तुम्हाला प्रत्येक फोटो मिळतो, जिथं आपण फोटो ठेवतो, आपले जे इमेजेस ठेवतो, फोटो ठेवतो, त्या पुस्तकाला आपण अल्बम म्हणतो. आणि लक्षात, अल्बम म्हणजे असं पुस्तक की जिथं आपण काय ठेवतो, आपले फोटोज ठेवतो, इमेजेस ठेवतो. डायरेक्टरी म्हणजे जिथं आपण एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवतो. एखाद्या व्यक्तीचं नाव कॉन्टॅक्ट नंबर जर सेव्ह करून ठेवायचं असेल ते पुस्तकाला आपण म्हणतो डायरेक्टरी. ओके डायरेक्टरी म्हणजे असं पुस्तक की जिथं आपण लोकांचे काय ठेवतो, जिथं आपण लोकांचे, यस 84 झाले माधव सर म्हणतात, येस व्हेरी गुड, खूप सारे जास्त शब्द झालेले आहेत मग. ओके म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल डायरेक्टरी म्हणजे असं पुस्तक की जिथं आपण लोकांची माहिती ठेवतो, म्हणजे कशी पण, त्याचं नाव, त्याचा नंबर, त्याचा ऍड्रेस, मग आपण त्याला डायरेक्टरी म्हणतो. ओके आणि कॅटलॉग म्हणजेच काय, कॅटलॉग म्हणजे जिथं आपण लिस्ट ठेवतो, इथं काय काय अवेलेबल आहे त्याची लिस्ट ठेवतो, त्याला आपण काय म्हणतो कॅटलॉग म्हणतो. शोकेस आयटम, जिथं आयटमची लिस्ट ठेवतो आपण, आयटम्स असतील भरपूर सारे, हॉटेलमध्ये गेले तुम्ही किंवा कुठे आणखी गेले तुम्ही शॉपमध्ये, तुम्ही कॅटलॉग बघता इथं काय काय आहे. कॅटलॉग म्हणजे तुम्ही आयटमची लिस्ट ठेवता, ते पुस्तक की ज्याच्यामध्ये पूर्ण आयटमची लिस्ट आहे. पण नंतर काय दिलेलं आहे, इनसायक्लोपीडिया. इनसायक्लोपीडिया म्हणजे तुम्ही साईट पण चेक करा. ओके असं पुस्तक, इनसायक्लोपीडिया म्हणजे असं पुस्तक की तुम्हाला प्रत्येक विषयावरती तिथं माहिती मिळेल, प्रत्येक विषयावरती तुम्हाला माहिती मिळेल, त्या पुस्तकाला इनसायक्लोपीडिया म्हणतो आपण. आलं लक्षात, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्ही या पद्धतीनं हे इनसायक्लोपीडियाची पण रूट वर्ड भरपूर बनतात, पण ऑलरेडी आपण खूप सारे वर्ड घेतले, आपल्याला थोडंसं फास्ट जायचं आहे. 22 पर्यंत आलो आपण, आता 22 घेऊया. 22nd काय दिलेलं आहे बघा, वन हू टेल फॉर्च्यून बाय वॉचिंग द मुवमेंट ऑफ स्टार अँड प्लॅनेट्स. असा व्यक्ती की जो काय करतो, हालचाली बघून, कशाच्या, स्टारच्या, म्हणजे जे तारे असतात, तारे नक्षत्र. ओके तारे आणि नक्षत्र यांना बघून, तारे आणि नक्षत्र बघून काय करतो, भविष्य सांगणारा व्यक्ती, दैव सांगणारा व्यक्ती, लक सांगणारा व्यक्ती. आपलं भविष्य, फॉर्च्यून म्हणजेच काय, दैव, लक, आपलं भविष्य सांगणारा व्यक्ती जो असतो, फक्त काय बघून, नक्षत्र, तारे, नक्षत्र, प्लॅनेट, ग्रह बघून जो व्यक्ती भविष्य सांगतो त्याला काय म्हणतात. तर मी सर्व तुम्हाला समजून सांगतो. ॲस्ट्रॉनॉट सर्वांना माहित आहे, ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच काय, ओके अंतराळवीर जे जातात, याला तर म्हणणारच नाही आपण. ओके न्यूमरोलॉजिस्ट म्हणजेच कोण, न्यूमरोलॉजिस्ट म्हणजेच कोण, संख्याशास्त्रज्ञ, जो संख्याचा अभ्यास करतो, असा व्यक्ती जो संख्याचा अभ्यास करतो त्याला काय म्हणायचं. ओके तर हे पण आन्सर नाही. आता नंतर काय दिलेलं आहे, पामिस्ट म्हणजेच कोण, पामिस्ट म्हणजे असा व्यक्ती, पामिस्ट म्हणजे असा व्यक्ती की जो हात बघतो, आपला तळहात बघतो आणि आपलं भविष्य सांगतो. पामिस्ट म्हणजे असा व्यक्ती की जो आपला पाम बघतो, पाम समजते ना तळहात, याला तळहात म्हणतात, हा पाम असतो. आणि जो पामिस्ट असतो तो काय करतो, आपला तळहात बघून, रेषा बघून काय सांगतो, आपलं भविष्य सांगतो, आपलं लक सांगतो. आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच कोण, ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे असा ज्योतिषी की जो ग्रह बघून, तारे ग्रह बघून काय करतो, जे हालचाली बघून तुमचं भविष्य सांगतो, तुमचं लक सांगतो, मग त्याला काय म्हणायचं, ज्योतिषी म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर. आणि लक्षात, यस हात दाखवणारे पण वेगळे असतात, पण ते आपण इथे घेणार नाही, तुम्ही कन्फ्यूज होणार याच्यामध्ये, सेकंडमध्ये कन्फ्यूज होणार. बट तो हात बघून सांगणाऱ्याला म्हणायचं पामिस्ट. आणि जो डायरेक्टली ग्रह बघून, तारे बघून, ग्रह बघून जो पूर्ण ज्योतिषी म्हणता तुम्ही त्याला, त्याला म्हणायचं ॲस्ट्रॉलॉजर. दोघांचा मिनिंग समजून घ्या, चुका होतात, आयोग तुम्हाला कन्फ्यूज करेल, म्हणून प्रत्येक शब्दाचा मिनिंग थोडासा काढायचा प्रयत्न करा. चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. कोणता क्वेश्चन होता आपला, खूप दूर आलो होता आपण, एक मिनिट द्या मला. कोणता क्वेश्चन होता मला एकदा बघू द्या. ओके 22nd बघितला आपण इथं, 22nd. आता नंतर घेऊया 23rd. कुठला क्वेश्चन आहे, 23rd नंबरचा क्वेश्चन घेऊया आपण. 23rd काय बरं दिलेलं आहे 23rd मध्ये बघूया एकदा आपण. यश ॲस्ट्रो म्हणजे स्टार, व्हेरी गुड अंकित सर. ॲस्ट्रो म्हणजे काय म्हणू शकतो, स्टार.
म्हणजे त्याच्यापासून माहिती देणारा शब्द. यस 22nd झालं पुन्हा मॅम, आता 23rd बघूया आपण. अ स्टाईल ऑफ वर्ड्स, खूप जास्त वर्ड्स असतील, खूपच जास्त वर्ड. ओके, यूज वर्ड्स मोर दॅन इनफ. जेवढे पाहिजे त्याच्या प्रमाणाबाहेर शब्द वापरणे त्याला काय म्हणायचं, म्हणजे जेवढे लागतात तुम्हाला, जेवढे नेसेसरी आहेत, नेसेसरी असण्यापेक्षा जास्त जर शब्द आपण यूज केले तर त्यांना आपण काय म्हणतो. प्रत्येकाचं व्हर्च्युअस म्हणजेच कोण, व्हर्च्युअस म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सद्गुणी, जे चांगल्या गुणाचा सद्गुणी, जो सद्गुणी व्यक्ती असतो, जो प्रामाणिक सद्गुणी व्यक्ती असतो त्याला व्हर्च्युअस म्हणायचं, व्हर्च्युअस. वर्बल म्हणजेच काय, तोंडी. वर्बसचा मिनिंग होतो तोंडी. तोंडी म्हणजेच काय, वर्बल. वर्बल म्हणजेच काय आपण म्हणतो, तोंडी. जे तोंडीत सांगतो ना आपण त्याला वर्बल म्हणायचं, वर्बल म्हणजे तोंडी. आलं लक्षात, याचा मिनिंग आपण तोंडी काढायचा. त्याच्यानंतर व्हर्च्युअस म्हणजेच काय, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुण असलेला, सद्गुण चांगले गुण असलेला व्यक्ती. फॉर्म्स म्हणजेच काय, रूप. फॉर्मचा मिनिंग होतो त्याचे रूपे, एक प्रकारे काय, फॉर्म्स, रूपे, आणखी पण त्याचे प्रकार, वेगवेगळे मिनिंग त्याचे निघतात. पण वर्बोस म्हणजेच काय, शब्द बंबाळ. वर्बोसचा मिनिंग काय होतो, शब्द बंबाळ. मोर दॅन इनफ जेव्हा शब्द आपण यूज करतो त्याला वर्बोस म्हणतो. हा वर्ड खूप वेळा रिपीट झालेला एक्झाममध्ये, हा वर्ड खूप वेळा एक्झाममध्ये रिपीट झाला, याला इग्नोर करू नका. काय नाव आहे त्याचं, त्याचं नाव आहे वर्बस. वर्बसचा मिनिंग काय होतो इथं, की प्रमाणाबाहेर शब्द वापरणे. जर तुम्ही प्रमाणाबाहेर शब्द वापरत असले तर त्याला वर्बस म्हणायचं. आलं लक्षात. चला 24th नंबरचा क्वेश्चन घेऊया. 24th नंबरचा क्वेश्चन समजून घेऊया आपण आता. 24th काय बरं दिलेलं, 24th नंबरमध्ये बघू आपण आता. इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड, ऐकायला येऊ शकत नाही असं, म्हणजे ऐकण्यासाठी आपल्याला ऐकायला येत नाही अशाला काय म्हणतो आपण. एखादी गोष्ट जर तुम्हाला इनकॅपेबल म्हणजे जी गोष्ट काय होऊ शकत नाही, कॅपेबल नाही, आपण समर्थ नाही आहोत एखाद्या गोष्टीसाठी. बिंग हर्ड म्हणजे ऐकण्यासाठी असमर्थ, एखादी गोष्ट ऐकू न येणे, ऐकण्यासाठी असमर्थ त्याला काय म्हणणार तुम्ही. जर एखादी गोष्ट ऐकायला आली नाही, ऐकण्यासाठी आपण असमर्थ म्हणतो. हा इंजिनिअरिंग 2011 क्वेश्चन तुम्ही बघू शकता, म्हणजे भरपूर एक्झाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन दिसतात. पूजा मॅम म्हणतात थर्ड, निलेश सर थर्ड, ओके, प्रमोद सर म्हणतात 17 म्हणजेच काय, मला क्वेश्चन नाही समजला. ओके, पूनम मॅम थर्ड, गायत्री मॅम फोर्थ, प्रमोद सर थर्ड, येस ओके, गौतम सर सेकंड, चला गुड, व्हेरी गुड. बघा आता मला काय म्हणायचं, अँसर कसं काढायचं समजून घ्या. हा शब्द अवेलेबल नसतोच, इनहेरेबल हा त्यांनी बनवला फक्त. हेरेबल इनहेरेबल असं काही बोलत नाही आपण. ओके, इनहेरेबल हा चुकीचा, मुळात चुकीचा शब्द आहे, समजून घ्या. इनविजिबल म्हणजे अदृश्य. काय म्हणतो आपण, अदृश्य म्हणजेच नेमकं काय, इनकॅपेबल ऑफ बिंग सीन म्हणजेच काय, इनविजिबल. इनविजिबलचा मिनिंग होतो की पाहण्यासाठी काय, अशक्य, जे पाहू शकत नाही आपण त्याला म्हणायचं इनकॅपेबल ऑफ बिंग सीन म्हणजेच होते इनविजिबल. इनएक्सप्लिकेबल, ज्याला आपण व्यक्त करू शकत नाही, ज्याला आपण समजू शकत नाही, तो व्यक्त करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, तिथं म्हणायचं इन, बघा, इनएक्सप्लिकेबल म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून सांगू शकत नाही, तिथं म्हणायचं इनएक्सप्लिकेबल. नंतर जो आहे इनऑडिबल म्हणजेच काय, कॅपेबल ऑफ बिंग हर्ड म्हणजेच होते ऑडिबल. आणि इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड म्हणजे होते काय, तर इनकॅपेबल ऑफ बिंग हर्ड म्हणजेच काय, इनऑडिबल म्हणजे आपल्याला ऐकायला येऊ शकत नाही असा. ओके, अशाला काय म्हणणार आपण, अशाला म्हणणार थर्ड नंबर. ओके, चालेल, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. पुढचा क्वेश्चन काय दिलेला बघूया आपण आता. ओके, क्वेश्चन नंबर आहे 25th. हा क्वेश्चन आपण बघूया आता. 25th मध्ये काय दिलं आपल्याला, क्वेश्चन एकदा समजून घ्या काय दिलेलं आहे बरं तिथं. 25th मध्ये आपल्याला काय दिलं एकदा समजून घेऊ आपण. चला, प्रत्येकाचे मी कमेंट सुद्धा घेत आहे तोपर्यंत, येस, ऐकण्याजोगे. चला, बाकीच्यांनी आन्सर द्या. खूप सारे विद्यार्थी काय करतायत माहितीये का, काही विद्यार्थी आन्सर देतच नाही आहेत, म्हणजे मला काही स्पेसिफिक नावं दिसत आहेत, मी त्यांची नावं पण सांगतो तुम्हाला इथं, मला स्पेसिफिक नावं पण दिसत आहेत. चला ठीक आहे, तोपर्यंत याचा आन्सर द्या. क्वेश्चन नंबर काय घेत आहे पण 25th, चला आन्सर देण्याचा प्रयत्न करा. मेट्रिक्युलस म्हणजेच काय, मेटिक्युलस सांगितलेलं आहे का, ठीक आहे. चला, बाकी ज्यांनी दिलेलं आहे बघा, आता पुढे जाऊ आपण. ओके, चला मी मिनिंग सांगतो सर्वांचे एकदा तुम्हाला. गुड, वैभव सर, गौतम सर, गुड, निलेश सर, चला बघा.
मेटिक्युलस म्हणजेच काय? असा व्यक्ती, असा व्यक्ती की जो कसा असतो माहितीये का, बारकाईने लक्ष ठेवतो तुमच्या डिटेलवरती. जर तुम्ही त्याला भेटता तर तुम्ही तो, तुम्ही जर एखाद्या इंटरव्ह्यूला गेले तर तुमच्या बारकाईने तो तुम्हाला चेक करेल, तुम्हाला बारकाईने तो डिटेल्सवरती तुमच्या लक्षात ठेवेल. पर्टिक्युलर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो मेटिक्युलस. नंतर कुठला दिलेला बघा, नंतर दिलेला आहे इथं कुठला, कोनेसर. कोनेसर म्हणजेच काय? कोनेसर जो वर्ड आहे, असा व्यक्ती की जो सौंदर्याबाबतीत, म्हणजे जो सौंदर्याच्या बाबतीत किंवा खाण्यासंबंधित टेस्ट संबंधित चांगला डिटेल लक्ष ठेवतो. ओके, जो काय करतो, जो व्यक्ती की सौंदर्याच्या बाबतीत आणि खाण्याच्या संबंधित चांगलं लक्ष ठेवतो त्याला म्हणायचं कोनेसर. काय म्हणायचं? कोनेसर म्हणायचं. ओके, तुम्ही उत्तर काय दिलं? आर्ट्स लव्हर. यस, आर्ट्स, कला. मग ती कला काय असू शकते? ती कला काय असू शकते? ब्युटीनेसची कला असू शकते, ती टेस्टची कला असू शकते, त्याला म्हणायचं कोनेसर. यस वाईन सर, पर सर, राईट, व्हेरी गुड. मी त्याचा एक्झॅक्ट मिनिंग सांगत आहे, तुम्ही डेफिनेशन पण सांगत आहे, व्हेरी गुड. मी इमॅक्युलेटेड म्हणजेच काय? पवित्र. जे पवित्र जागा असते, पवित्र जो भाग असतो त्याला म्हणायचं इमॅक्युलेट. आणि जो काय असतो, आर्टिझम असतो, आर्टिझन, सॉरी आर्टिझन दिलेला आहे, हा येणं दिसत नाही व्यवस्थित. याचा मिनिंग काय होतो? कारागीर. कारागीर म्हणजेच काय सर? एकदा बघा, आर्ट लव्हर, हा यस, तो आर्ट लव्हर असतो. आणि हा काय असतो माहितीये का? आर्टिझन म्हणजेच कोण असतो माहितीये का? म्हणजे असा व्यक्ती की जो ज्या हाताच्याने कला दाखवतो, हाताची कला, हाताने कला दाखवतो त्याला म्हणायचं आर्टिझन. हाताच्या कला दाखवणारा काय असतो? आर्टिझन असतो. इमॅक्युलेट म्हणजे असा व्यक्तीने म्हणणार पवित्र. आणि कोनेसर म्हणजे जो काय करतो, जो व्यवस्थित लक्ष ठेवतो, बारकाईने तज्ज्ञ असतो तो, म्हणजे कशामध्ये? सौंदर्याच्या बाबतीत चेक करणारा व्यवस्थित, किंवा टेस्टच्या संबंधित, त्याला म्हणायचं कोनेसर. आणि मेटिक्युलस म्हणजे असा व्यक्ती जो काय करतो, जो वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स, जो थोडं थोडं बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं? बारकाईने व्यक्ती, त्याला म्हणायचं एक प्रकारे मेटिक्युलस. ओके, चालेल. जवळपास आता विद्यार्थीची संख्या सुद्धा कमी झालेली आहे ऑलमोस्ट. आपण चला ऑलमोस्ट आय थिंक भरपूर वर्ड घेतले आपण, मला तरी असं वाटते. जवळपास किती वर्ड व्यक्ती आहेत अजून ऑनलाईन मला बघू द्या. 56 विद्यार्थी आहेत अजून पण. ओके, चला मग इथपर्यंत क्लिअर झालं, मग तुझ्या लक्षात आलं असेल. चला एक घेऊया, आणखी एक वर्ड घेऊया 26 नंबरचा, बघू आपण आता, कारण मला 56 विद्यार्थी लाईव्ह दिसत आहेत इथं. फोर्थचा मिनिंग, फोर्थचा मिनिंग सांगितलं पवित्र. कोण विचारलं? गायत्री मॅम, पवित्र. ओके, चालेल. चला आता मला काय म्हणायचं आहे, 26 नंबरचा समजून घेऊया आपण. 26 नंबरचा आता काय आहे, त्यांनी काय विचारलं? वन हु इज ग्रेट लव्हर ऑफ बुक्स, असा व्यक्ती की जो पुस्तकावर खूप प्रेम करतो, ज्याला पुस्तकं खूपच आवडतात. ओके, ज्या व्यक्तीला पुस्तकं खूपच आवडतात अशा व्यक्तीला काय म्हणायचं? तर अशा व्यक्तीला म्हणायचं काय म्हणतो बघा, बायगॉट म्हणजेच कोण? जो बायगॉट असतो हा काय असतो? याच्यावर तुम्हाला एक सिनोनिम्स मिळाला असेल. ओके, लेक्चरला, पूजा मॅम, लेक्चरला आपला टायमिंग नसतो. आपण काय करतो, जसे विद्यार्थी येतात, म्हणजे लेक्चर आपलं डेली 7 PM असते, ओकॅबलरीचं 7 PM असते आणि ग्रामरचं 6 PM असते. आलं लक्षात? ग्रामर 6 PM, ओकॅबलरी 7 PM, अशा पद्धतीने आपण घेतो. ह्या सिरीज ज्या चालू केल्या आपण, आणि ह्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तुम्ही फक्त एक सपोर्टिंग करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक केलं नसेल करून घ्या, सबस्क्राईब पण चेक करा तुम्ही केलं नसेल तर. चला बघा आता मला काय म्हणायचं आहे, जो काय असतो कट्टर धर्मवादी, जो कट्टर धर्मवादी असतो त्याला म्हणायचं बायगॉट. बघा हा वर्ड अगोदर झालेला आहे, पण याचा सिनोनिम्स झालेला आहे. सिनोनिम्स, हा त्याचा सिनोनिम्स आहे. बायगॉट म्हणजे कट्टर धर्मवादी. ओके, नंतर ब्लोंड. ब्लोंड म्हणजेच काय? एक प्रकारचा त्वचा, म्हणजे फेअर त्वचा असलेला, सुंदर असलेला व्यक्ती, त्याला ब्लोंड म्हणतो आपण. नंतर काय दिलेला आहे? बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईल म्हणजेच काय? वन हू लाईक्स बुक. यस, बिब्लिओफाईल. यस विद्या मॅम, करेक्ट. बिब्लिओफाईल म्हणजेच काय होतो? बिब्लिओफाईल म्हणजेच वन हू इज ग्रेट लव्हर ऑफ बुक्स. ओके, जो एक असा व्यक्ती की जो काय असतो, लव्हर असतो पुस्तकांचा, त्याला म्हणायचं बिब्लिओफाईल. आणि बुकी म्हणजेच काय? बुकी म्हणजे शर्यत लावणारा, ज्या काही शर्यत होता त्याच्यामध्ये. यस, फॅन्टिक. व्हेरी गुड अंकित सर. कुठला वर्ड झाला होता? फॅन्टिक वर्ड झाला होता. हा याचा सिनॉनिम्स होता, फॅन्टिक. ओके, यस, गुड, व्हेरी गुड. कोणाचा सिनॉनिम्स? येस, तुम्ही सांगितला. येस, सांग बघा, माझ्यावर जर अर्ध काम तर तुम्हीच करता कमेंट्समध्ये, म्हणजे याच्यामुळे काय होते, तुमच्या कमेंट्समुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचा पण बेनिफिट होतो, माझाही होतो. ओके, चालेल, मग पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 26 बघूया. बघा, क्वेश्चन भरपूर आहेत, तुम्ही जर घेतले ना, क्वेश्चन भरपूर आहेत. ओके, क्वेश्चन आपल्याला जर दिसले तर भरपूर क्वेश्चन दिसतील तुम्हाला. एक काम करूया, याची PDF मला बघू द्या कुठे आहे तर, मला थोडंसं डिस्कस पण करायचं आहे. बघा, हे जे सिरीज आहे आपण सुरू ठेवणार आहे तुमच्यासाठी, पण जास्तीत जास्त तुम्ही काय करा, या वन वर्ड सबस्टिट्यूशनला याची PDF पण मी टाकतो तुम्हाला, डोंट वरी. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा फक्त, म्हणजे नवीन नवीन विद्यार्थी जर आपल्यासोबत जॉईन झाले,
म्हणजे आपण काय करणार, आपण इथं तुम्हाला जास्तीत जास्त फ्री मध्ये देण्याचा प्रयत्न करूया. मग आज आपण काय घेतलेलं आहे, आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन हा टॉपिक आपण आज घेतलेला आहे. जवळपास आपण आज 100+ क्वेश्चन घेतले. किती क्वेश्चन घेतले? जवळपास 100+ क्वेश्चन आजच्या टॉपिकमध्ये घेतले. प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला 100+ क्वेश्चन देणार आहे आणि हे क्वेश्चन एवढे इम्पॉर्टंट असतील याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल, तुमचे येणारे अपकमिंग ज्यावेळ्या एक्झाम्स आहेत तुमचा बेनिफिट खूप जास्त होणार आहे या ट्रिक सिरीजमुळे. म्हणून प्रत्येकाने मी एकच सांगेल, जेवढं तुमच्या पॉसिबल असेल शक्य करा, जेवढा रिस्पॉन्स मिळत असेल तेवढं रेग्युलर लेक्चर आपण घेतो. बघा कधी कधी मला बघावं लागतं मी लेक्चर का बरं घेतो. येस थँक्यू सो मच अंकित सर. पूजा मॅम म्हणतात माय फर्स्ट डे होता. येस पूजा मॅम, आपलं टेलिग्राम चॅनल आहे पूजा मॅम, तेवढं तुम्ही जॉईन करून घ्या. पूजा वाकोडे मॅम, म्हणजे काय होईल आपलं तुम्हाला नोटिफिकेशन, चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येतील. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन जर केलं तर आपण तिथं शेअर पण करतो की लेक्चर आहे नाही आहे किती वाजता आहे. पण लेक्चर रेग्युलर घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही का बरं, तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणात लाईव्हमध्ये येता आणि तुम्ही शेअर करता, त्याच्यामुळे आपण सुद्धा काय करतो रेग्युलर तुम्हाला लेक्चर देण्याचा प्रयत्न करतो. चालेल मग थांबूया आपण. येस माधव सर थँक्यू सो मच. माधव सर हे तुमच्यामुळेच पॉसिबल आहे, तुम्ही एवढं रेग्युलर येता लाईव्हमध्ये तर ओके. चालेल मग भेटूया आपण आणखी एक नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिकवरती आणि नवीन नवीन ट्रिक सोबत. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही जास्तीत जास्त हे शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या चॅनलला जास्त सपोर्टिंग मिळणार आणि आपण असेच लेक्चर कंटिन्यू ठेवणार तुमच्यासाठी. येस गायत्री मॅम थँक्यू सो मच. थँक्यू सो मच वाईन सरपर सर थँक्यू सो मच. चालेल मग थांबूया आपण आता. एव्हरीवन थँक्यू सो मच. सो सी यू इन टुमारो सेशन ओके. आणि बघूया एक नवीन टॉपिक. येस प्रवीण सर थँक्यू सो मच.